गोखले एजुकेशन सोसाइटी से डॉक्टर टीके टोपे नाइट कॉलेज, मुंबई विद्यापीठ राज्यशास्त्र परिषद या दोन संस्थांनी संयुक्तरित्या आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या या ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये मी सर्व उपस्थितांचं स्वागत करतो. आत्ता उपस्थिती मला इथे दिसते ते साधारण 49 मेंबर्स दिसत आहेत. 195 लोकांनी नोंदणी केलेली होती. डॉक्टर टीके टोपे नाईट कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या डॉक्टर अश्विनी तोरणे मॅडम यांच्या हस्ते आपण या व्याख्यानमालेचं आज उद्घाटन करणार आहोत. उपप्राचार्य डॉक्टर नंदेला सर, माझे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर सहकारी महाविद्यालयामधले, मुंबई विद्यापीठ राज्यशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर संजय वाघ, आजच्या प्रमुख वक्त्या डॉक्टर उत्तरा सहस्त्रबुद्धे, त्यांचा जे परिचय करून देतील ते मिठीबाई महाविद्यालयामधले प्राध्यापक डॉक्टर राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉक्टर महेश भागवत. आजच्या कार्यक्रमाचा समारोप आणि आभार प्रदर्शनाची जबाबदारी जे सांभाळणार आहे ते पुरणच्या जवळच्या कॉलेजचे डॉक्टर पराग पाटील, प्रयत् शिक्षण संस्थेचं त्यांचं कॉलेज. उद्याच्या कार्यक्रमातले वक्ते जे आज इथे आवर्जून उपस्थित राहणार आहेत, डॉक्टर संजय देशपांडे, मुंबई विद्यापीठाच्या युरेशियन स्टडीज विभागाचे प्रमुख, डॉक्टर लियाकत खान, मुंबई विद्यापीठ राज्यशास्त्र विभागातील प्राध्यापक, सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर वाल्मिक गर्जे, सर्वांचं या व्याख्यानमालेमध्ये स्वागत. गेल्या 2020 जून पासून आम्ही व्याख्यानमाला आयोजित करतो आहोत. पहिल्यांदा पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांसंबंधी, दुसरी होती ती भारतीय राजकीय विचारवंतांसंबंधी, आणि आज तिसरी रशिया आणि युक्रेनच्या प्रश्नासंबंधीची आपण आयोजित केलेली आहे. रशियाचं महत्व भारताच्या दृष्टीने अगदी पहिल्यापासून आहे, स्वातंत्र्यापूर्वीपासून, आणि स्वातंत्र्यानंतर तर ते बराच काळ वाढत गेलेलं होतं. डॉक्टर उत्तरा सहस्त्रबुद्धे यांनी पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये दिलेलं एक व्याख्यान, ते आता युट्यूबवरती अवेलेबल आहे, त्याची लिंक पण मी नंतर देईन. ते जे व्याख्यान आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्वातंत्र्य काळापासून म्हणजे 1947 ते साधारणपणे पुतीन यांच्या काळापर्यंत पूर्ण 2014 पर्यंत, 14 मधलं ते व्याख्यान आहे, तर तो सर्व काळ त्याच्यामध्ये त्यांनी कव्हर केला. आणि ते व्याख्यान ऐकल्यानंतर जाणवतं की पूर्ण त्या काळातलं चित्र त्यांनी तिथे उभं केलेलं होतं. तर त्याच्यावरूनच माझ्या असं लक्षात आलं की या आत्ता युक्रेनचं युद्ध चालू आहे, महत्वाचा प्रसंग, महत्वाच्या गोष्टी, महत्वाच्या घडामोडी जागतिक राजकारणात घडत आहेत, तर इथे ही दोन व्याख्यानं ठेवणं गरजेचं आहे आणि रशियाच्या पासून आपण सुरुवात करावी म्हणून मुद्दाम डॉक्टर सहस्त्रबुद्धे मॅडमना मी विनंती केलेली होती. थोडक्यात कार्यक्रम मी तुम्हाला सांगतो. सुरुवातीला आपण कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहोत. प्राचार्य डॉक्टर तोरणे मॅडम उद्घाटन करतील, त्यानंतर थोडक्यात प्रास्ताविक डॉक्टर वाघ मांडतील, वक्त्यांचा परिचय, मुख्य व्याख्यान, प्रश्नोत्तर आणि त्यानंतर समारोपाचा कार्यक्रम, असा थोडक्यात कार्यक्रम असणार आहे. तर मी आमच्या महाविद्यालयाच्या नूतन प्रभारी प्राचार्य डॉक्टर अश्विनी तोरणे यांना विनंती करतो की त्यांनी व्याख्यानमालेचं उद्घाटन झाल्याची घोषणा करावी. नमस्कार. डॉक्टर टीके टोपे रात्र महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठ राज्यशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आपण ही दोन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. या व्याख्यानमालेत प्रभारी प्राचार्य म्हणून मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. तर कोरोना काळामध्ये जे अनेक दुष्परिणाम आपण सोसलेले आहेत आणि आणखीन इथून पुढे जाऊन अनुभवणार आहोत, त्यातल्या त्यात एक उपलब्धी
म्हणता येईल असं म्हणजे या निमित्तानं ऑनलाईन व्याख्यान मला अनेक प्रकारच्या आपण आयोजित करू शकलो, चर्चासत्र आयोजित करू शकलो आणि ते कमी कालावधीत सुद्धा सहज शक्य झालं. त्यामुळे जसं आता बुवा सरांनी सांगितलं त्यानुसार 2020 पासून ते आता 22 दोन वर्षांमध्ये स्वतः शुभराज बुवा सरांनी महाविद्यालयामध्ये एका आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केलेलं होतं आणि शिवाय भारतीय राजकीय विचार, स्त्रीवाद, पाश्चिमात्य राजकीय विचार या विषयांवरही त्यांनी चर्चासत्रांचं आयोजन केलेलं होतं, यशस्वी आयोजन केलेलं होतं. आणि आता युक्रेन आणि रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवरती आयोजित केलेली ही पुढची व्याख्यानमाला आहे, त्यामुळे मला सरांचं अभिनंदन करायला हवंय. कारण की राज्यशास्त्राच्या एकूणच महाराष्ट्राच्या वैचारिक चर्चा विश्वामध्ये आमच्या महाविद्यालयाला एक मान्यता प्राप्त करून देण्याचं काम प्राध्यापक शुभराज बुवा सर यांनी या निमित्तानं केलेलं आहे, त्यामुळे महाविद्यालयाच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करते. आजच्या या व्याख्यानमालेसाठी मुंबई विद्यापीठ राज्यशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर संजय वाघ सर या ठिकाणी आहेत आणि डॉक्टर उत्तरा सहस्त्रबुद्धे यांचं व्याख्यान आपण ऐकणार आहोत आणि उद्या युरेशियन स्टडीज विभागाचे प्रमुख डॉक्टर संजय देशपांडे यांनाही आपण ऐकणार आहोत. हे जे महत्वाचे विषय आपल्या समोर मांडले जाणार आहेत, एक सर्वसामान्य विचार करणारा माणूस म्हणून आपल्या मनामध्ये या निमित्ताने जे प्रश्न निर्माण होतात, रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवरती जे प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात ते अर्थातच असे आहेत की आज ते जात्यात आहेत तर आपण सुपात आहोत. त्यामुळे इथून पुढे या सगळ्या प्रश्नांना आपण कसे सामोरे जाणार आहोत, या सगळ्यांची कुठं चर्चा होणं आपल्याला महत्वाचं वाटतं, हे सगळे प्रश्न समोर घेऊन त्यांच्याविषयी विचार विनिमय करणं आपल्याला महत्वाचं वाटतं आणि त्या एका उद्देशाने सुद्धा या व्याख्यानमालेचं आयोजन बुवा सरांनी केलेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती जे मनामध्ये प्रश्न निर्माण होतात ते असेच आहेत की लहान लहान राष्ट्र आहेत, जी भोवताली सगळी लहान लहान राष्ट्र आहेत युक्रेन सारखी, त्यांचं सगळ्यांचं सार्वभौमत्व, स्वतंत्रपण, हे सगळं धोक्यात आलेलं आहे, त्यांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. जेव्हा की जागतिक शांतता परिषदेचं हे काम आहे की या सर्व लहान लहान राष्ट्रांच्या अस्तित्वाचं रक्षण करणं, त्यांची सुरक्षितता पाहणं, हे जर का घडत नसेल तर मग जागतिक शांतता परिषदेच्या सक्षमतेविषयी सुद्धा आपल्या समोर प्रश्न निर्माण झालेले. त्यामुळे आनंदाने, गुण्यागोविंदाने जे काही आपण एक सार्वत्रिक मूल्य मानतो, जगा आणि जगू द्या, त्या सगळ्यांविषयी सुद्धा मनामध्ये आता संभ्रम निर्माण. जगाचा इतिहास आहे, जे जे कोणी जग जिंकायला निघालेले जेते होते त्या सर्वांची अखेर आपल्या डोळ्यासमोर असते. त्यातल्या त्यात आपण भारताच्या संदर्भामध्ये असं म्हणू शकतो की भारताचे सम्राट अशोक ज्यांनी एका नरसंहारानंतर, कलिंगच्या युद्धानंतर जो नरसंहार घडला, त्यानंतर मात्र त्यांना जी उपरती, कल्याणकारी उपरती झाली, तिथून त्यांनी शस्त्र खाली ठेवली आणि मग शांततेच्या दिशेने त्यांचा प्रवास सगळा सुरू झाला. अमेरिकेसारखी जी बलाढ्य राष्ट्र आहेत त्यांच्या सत्ता अभिलाषेसाठी ज्या वेळेला युक्रेन सारख्या सांस्कृतिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या प्रबळ असणाऱ्या लहान लहान देशांना केंद्रस्थानी ठेवून युद्ध भूमी तिथं निर्माण करून ज्या वेळेला हे आपल्या सत्ता अभिलाषा महत्वाकांक्षा जगवू पाहतात आणि पूर्ण करू पाहतात, त्यावेळेला अशा बलाढ्य महासत्तांच्या नैतिकतांबद्दल प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे हे जे सगळं वातावरण आहे, बुद्धाची गाथा आठवते की हा सगळा जो सत्ता अभिलाषेचा अंधकार आहे, त्या सगळ्या अंधकारामध्ये कुठलाच दिवा आपल्याला लावता येणार नाही का, असा एक प्रश्न बुद्धाच्या गाथेमध्ये येतो. ती गाथा अशी आहे, कोनु हासो कि मानंदो, कोनु हासो कि मानंदो, निच्चम पज्जलिते सती, अंधकारेन ओधेन पदीपमना गवे सथ. अर्थात राजा ढालेंनी त्याचं मराठी जे भाषांतर केलंय ते असं आहे, हास्यकारे आनंदकारे जळत असता नित्य सारे, हास्यकारे आनंदकारे जळत असता नित्य सारे, घेरतो अंधार तरीही शोधिशिना दीपकारे. मला असं वाटतंय की
ही जी व्याख्यानमाला आहे आणि या व्याख्यानमालेच्या निमित्ताने जी चर्चा आपण घडवू पाहणार आहोत आपण आपल्या रीतीने केलेला एक लहानसा प्रयत्न आहे. या व्याख्यानमालेला मी सक्त करते आणि या युद्धभूमीवरती जी उद्ध्वस्त झालेली कुटुंब आहेत, आबाल वृद्ध आहेत, त्या सगळ्यांप्रती सहवेदना प्रकट करून आपल्या आजच्या या व्याख्यानमालेचं उद्घाटन झालं असं जाहीर करते. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. मी मुंबई विद्यापीठ राज्य परिषदेचे राज्यशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर संजय वाघ यांना प्रास्ताविक मांडणी करण्याची विनंती करतो. धन्यवाद बुआ सर. डॉक्टर टेके टोपे रात्र महाविद्यालय. आवाज येतोय बुआ सर? हो येतोय येतोय. ओके ओके. डॉक्टर टेके टोपे रात्र महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठ राज्यशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने रशिया, भारत आणि युक्रेन अशा ह्या तीन घटकांवर आपण व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. या व्याख्यानमालेमध्ये उद्घाटक प्राचार्य डॉक्टर अश्विनी तोरणे मॅडम. आजचा जो विषय आपला भारत रशिया संबंध यावर आपलं विविध पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या आपल्या आजच्या वक्त्या आणि मुंबई विद्यापीठ राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर रुथरा सहस्रबुद्धे मॅडम. आजच्या वक्त्यांचा परिचय करून देणारे आमचे मित्र डॉक्टर महेश भागवत सर, तसेच या कार्यक्रमाचा समारोप आणि आभार मानणारे आमचे मित्र डॉक्टर पराग पाटील सर, सूत्रसंचालक प्राध्यापक शुभराज बुवा सर, तसेच आज काही आवर्जून उपस्थित राहिलेले आपल्या या व्याख्यानमालेसाठी युरेशियन स्टडी सेंटरचे डायरेक्टर आणि आमचे मित्र डॉक्टर संजय देशपांडे सर, डॉक्टर वाल्मी गर्जस सर आणि डॉक्टर लियाकत खान सर, तसेच या व्याख्यानमालेला आवर्जून उपस्थित असलेले आमचे सर्व प्राध्यापक मित्र, तसेच सर्व विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, हा अलीकडा जो विषय घेतला गेला आता जवळजवळ याला कारण असते की आपण तो सगळ्यांना माहितच आहे, 17-18 दिवस झाले रशिया युक्रेन संघर्ष चालूच आहे आणि ह्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये संबंधावर पण काही घडामोडी घडताना आपल्याला दिसत आहे. मग ह्याच विषयाचं सखोल व्याख्यान मला कसे आयोजित करता येईल यासाठी बुआ सरांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी त्यांचे आयडिया सांगितले तर कल्पना खूप चांगली होती. कारण लेटेस्ट विषय होता आपला हा आणि विशेष करून म्हणजे आपल्या TYBA पेपर नंबर 4 मध्ये हा टॉपिक पण आहे. मग बुआ सरांना म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, घेऊया, कारण करंट विषय आहे आणि या विषयाचे जे तज्ञ आहेत डॉक्टर उत्तरा सहस्रबुद्धे मॅडम यांच्याकडनं आपल्याला एक चांगलं वैचारिक खाद्य पण मिळत भारत रशिया संबंधाच्या संदर्भात. कारण भारत रशिया संबंध जर विचार केला तर तसा खूप रशिया आपला जुना मित्र आहे. तर हे परिषद आणि आपलं महाविद्यालयाच्या वतीने आपण असे कार्यक्रम घेतले होते. याच्या आधी पण आम्ही जोंधळे सर असताना परिषदेच्या वतीने रिसर्च मेथडॉलॉजी जवळजवळ 2-3 दिवसाचं एक वर्कशॉप आयोजित केलेलं होतं. त्यानंतर परत 2 व्याख्यानमाले पण त्यांच्या डिपार्टमेंटला आयोजित केलेले होते. तसेच भविष्यामध्ये सहस्रबुद्धे मॅडमच्या चर्चा झालेली आहे, म्हटलं आपण एक ऑफलाईन आपल्या डिपार्टमेंटला म्हटलं कार्यक्रम ठेवूया आपली परिषद राज्य मुंबई विद्यापीठ राज्यशास्त्र परिषद बोर्डाशी आणि तुमचं आपलं डिपार्टमेंट मुंबई विद्यापीठ राज्यशास्त्र विभाग अशा या तिघांच्या सूचना एक चांगलं एक दिवसाचा भरगच असा आपण कार्यक्रम ठेवूया आणि जेणेकरून सर्व प्राध्यापक मित्र गेल्या कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्षापासून एकमेकांना भेटलेले नाही, तसं आपण कमी तर काही लोक भेटतच असतो पण बरेचसे मित्रमंडळी भेट झालेली नाही, विचारांचे आदान प्रदान नाही, काय शेवटी ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये फरकच पडतो. म्हणून भविष्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण ऑफलाईन एक दिवसाचा एक भरगच आपण कार्यक्रम आयोजित करणार आहोत, त्याला फक्त तुमचं आम्हाला सहकार्य हवं आणि त्या सहकार्य आपल्याला
आम्हाला वेळोवेळी मिळतच हे वेगवेगळ्या कार्यक्रमात पाहतच होत, आताच पाहतो. आता मला वाटलं होतं की दुपारची वेळ किती लोक जॉईन होतात किती नाही, तरी जवळजवळ 68 ते 70 पार्टिसिपेट आता जॉईंट आहे. तर अशाच प्रकारे आपण वेगवेगळे कार्यक्रम घेऊया. आणि शुभ्रत बुवा सरांसारखे आपल्याला असे काही लीड घेणारे जे प्राध्यापक असतील ऍक्टिव्ह, तर आपली परिषद आपल्या विषयामध्ये अनेक काही आपण योगदान देऊ शकतो. म्हणून सर्व प्राध्यापक मित्रांनी पण या गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. तर जास्त न बोलता मी माझी जी प्रस्तावना आहे ही इथंच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपला पुढचा कार्यक्रमाचा भाग आहे वक्त्यांचा परिचय. डॉक्टर महेश भागवत यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या वक्त्यांचा थोडक्यात परिचय करून द्यावा. सर्वांना नमस्कार. माझा आवाज येतोय? येतोय. सर्वप्रथम शुभ्रज बुवा सरांचं अभिनंदन की त्यांनी हा प्रकार हा कार्यक्रम आयोजित केला. आणि त्यांच्या प्रिन्सिपल मॅडम तोरणे मॅडम यांनी अतिशय समर्पक असं प्रास्ताविक केलं. आपल्या राज्यशास्त्र परिषदेचे अध्यक्ष वाघ सर यांनी सुद्धा समर्पक असं प्रास्ताविक केलं. आणि हा एक चांगला योग आहे की सगळेजण अनेक जण आज या निमित्ताने का होईना भेटताय, भेटत आहोत आपण. संजय देशपांडे सर आहेत, गर्जे सर आहेत, आणखीन बरेच जण, मेधा धापरे मॅडम आहेत, आणखीन बरेच जण आहेत की जे आज आपण या माध्यमातून भेटतोय. आणि उत्तरा मॅडमना ऐकण्याचा योग आज आलेला आहे आणि हे शक्य झालंय हे संजय वाघ सर आणि बुवा सरांच्या प्रयत्नांमुळे. त्यामुळे त्यांचे आभार नक्कीच. मला दिलेल्या कामाकडे वळतो. डॉक्टर उत्तरा सहस्त्रबुद्धे यांचा परिचय करून देण्याचं काम मला सुभाष भावांनी दिलेलं आहे. अर्थातच आनंद आहे, पण हे खूप कठीण काम अशा करता आहे. ज्या वेळेला त्यांचा परिचय तुम्ही वाचाल त्यावेळेला खूप बऱ्याच गोष्टी दिसतात. आणि खरं म्हणजे असं लक्षात येतं की ज्यावेळेला तुम्ही एखाद्या व्यक्तीला बरीच वर्ष ओळखत असता, आता मला असं वाटतं की मी उत्तराला बरीच वर्ष ओळखतोय, मला असं वाटतं किमान 3 दशक तरी, तेव्हा आपल्याला तरी सुद्धा बऱ्याच गोष्टी एखाद्या व्यक्तीबद्दल माहिती नसतात. आणि ज्या वेळेला त्यांचा औपचारिक परिचय आपण बघतो वाचतो त्यावेळेला मग लक्षात अरे ह्या व्यक्तीने इतकं काही केलेलं आहे आणि आपल्याला माहितीच नाही. तेव्हा असं तसंच अभ्यास मंडळ जे आहे मुंबई विद्यापीठाचं राज्यशास्त्राचं, त्याच्याही त्या चेअरपर्सन अध्यक्ष आहेत. आणखीनही बऱ्याच गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. सांगायचं झालं तर अनेक खूप वेगळ्या प्रकारच्या संस्था संघटना यांच्यावरती त्यांनी जबाबदाऱ्या घेतलेल्या आहेत. बोर्ड ऑफ स्टडीज आहेत, सिम्बायोसिस कॉलेजचं, TISS, असे अनेक वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत, अकॅडमिक काउन्सिल असेल, अशा वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या संस्थांमध्ये त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे, पद भूषवलेली आहेत. त्यांचे अनेक विद्यार्थी PhD झालेले आहेत, MPhil झालेले आहेत, स्वतः त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. आणखीन बरेच रिसर्च पेपर्स त्यांनी केलेले आहेत, लिहिलेले आहेत. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा उत्तरा मॅडम ह्या म्हणजे परिचित आहेत सगळ्यांना. बरंच त्यांनी काम ह्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे उत्तरा मॅडम आणि अरुणा पेंडसे मॅडम यांनी मराठीमध्ये पण पुस्तकं लिहिली आहेत. म्हणजे जनरली असं होतं की आपण एकदा त्या इंग्रजी शिक्षणामध्ये गेलो इंग्रजी माध्यमातून की मग अगदी मराठी माणसं सुद्धा मराठीमध्ये लिहिला काही दजावत नाही. परंतु या दोघींनी मिळून एक पुस्तक लिहिलं. आणखीनही अनेक पुस्तकं उत्तरा मॅडमनी लिहिलेली आहेत.
त्यामुळे एक अतिशय वर्सेटाईल आणि खूपच सक्षम असं व्यक्तिमत्व आपल्याला आज लाभलंय. आणि मला खात्री आहे की ह्या उत्तरा मॅडमच्या जे काही बोलतील पैलू या सगळ्या विषयाचे कळतील. आणखीन एक अर्थातच एक थोडासा अनौपचारिक परिचय असा, ज्यांनी आजपर्यंत मॅडमना भेटलेले नाहीयेत तर तुम्ही कधीही त्यांना भेटा, त्या तुमचं अतिशय स्मितहास्याने स्वागत करतील आणि जे काही त्यांना करता करायला जमेल ते नक्कीच त्या करतील. त्यांच्या खोलीचा दरवाजा नेहमी उघडा असतो आणि त्या शी वेलकम्स पीपल बेसिकली व्हेन यू गो टू द डिपार्टमेंट शी वेलकम्स पीपल अँड हेल्प्स देम. शेवटी औपचारिक गोष्टी असतातच पण ह्या ज्या अनौपचारिक गोष्टी असतात आवाज येत नाहीये. आवाज येत नाहीये? आता येतोय येतोय. हा तर मी जास्ती वेळ घेत नाही आणि धन्यवाद बुवा सर, तुम्ही पुढे कार्यक्रम पुढे घेऊन जा. आजचा धन्यवाद सर, भागवत सर. आता आजच्या आपल्या विषयाकडे आपण वळू. 21व्या शतकातील भारत रशिया संबंध यासंबंधी बोलण्यासाठी आजच्या प्रमुख वक्त्या डॉक्टर उत्तरा सहस्रबुद्धे यांना मी विनंती करतो. धन्यवाद शुभराज बुआ सर. टीके टोपे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर अश्विनी तुरणी, मुंबई विद्यापीठ राज्यशास्त्र परिषदेचे डॉक्टर संजय वाघ, हा कार्यक्रम आयोजित करणारे आमचे मित्र डॉक्टर शुभराज बुआ, कॉलेजेस मधले माझे अनेक मित्र इथे आहेत, महेश भागवत आहेत, पराग पाटील आहेत, मेघा ठाकरे आहेत आणि त्याचबरोबर विद्यापीठातले माझे सहकारी प्राध्यापक संजय देशपांडे, प्राध्यापक लियाकत खान. आज या विषयावरती हे व्याख्यान द्यायला मला बोलावलं त्याबद्दल सुरुवातीलाच मी शुभराज बुआ आणि टीके टोपे महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठ राज्यशास्त्र परिषद यांचे सगळ्यांचे आभार मानते. हा विषय अतिशय टॉपिकल आहे असं आताच डॉक्टर भागवत म्हणाले आणि ते अगदीच खरं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये रशियाने युक्रेन वरती हल्ला केल्यानंतर जे युद्ध तिकडे सुरू आहे त्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती भारताने जी भूमिका घेतली त्या भूमिकेमुळे असेल किंवा त्या युद्धामुळे असेल, एकूणच भारत आणि रशिया यांच्या संबंधांची काहीशी चर्चा आपल्याला पब्लिक डोमेन मध्ये करताना दिसून येते. ही खरं म्हणजे गमतीची गोष्ट आहे की एरवी आपण ज्या वेळेला भारताच्या परराष्ट्र धोरणाचा विचार करत असतो त्यावेळेला निदान गेल्या 10 वर्षांमध्ये असं झालेलं आहे की प्रामुख्याने आपल्या समोर रशियाचं नाव येत नाही. आपण कदाचित अमेरिकेबद्दल बोलतो, चीन बद्दल बोलतो, पाकिस्तान बद्दल बोलतो किंवा वेगवेगळ्या जागतिक राजकारणातल्या इश्यूज बद्दल बोलतो पण भारत रशिया संबंधांच्या बद्दल प्रामुख्याने बोलावं असं काही आपल्याला वाटत नाही. या युद्धाच्या निमित्ताने भारत आणि रशिया यांच्या संबंधांची चर्चा होते आणि यासाठी उद्या जे व्याख्यान शुभराज बुआ यांनी ठेवलेलं आहे माझे ज्येष्ठ सहकारी डॉक्टर संजय देशपांडे यांचं, ते युक्रेनच्या युद्धाबद्दल आणि एकूणच तिथला जो प्रश्न आहे त्याच्याबद्दल बोलणार आहे. एक प्रकारे त्याची पार्श्वभूमी म्हणून भारत आणि रशिया संबंधांकडे बघता येईल असं मला वाटतं आणि त्यामुळे हे जे व्याख्यान आहे ते ठेवल्याबद्दल मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे बुआ यांचे आभार मानतो. मला विषय दिला आहे तो 21व्या शतकातले भारत रशिया संबंध, परंतु जर 21व्या शतकातले भारत रशिया संबंध समजून घ्यायचे असतील तर निदान थोडक्यामध्ये आपल्याला शीतयुद्ध काळातले जे जागतिक राजकारण आहे ते आणि शीतयुद्ध काळामध्ये तेव्हाचं सोव्हिएट युनियन आणि भारत यांचे संबंध कसे होते हे निदान थोडक्यामध्ये आपल्याला समजावून घेतलं पाहिजे आणि त्याच्यानंतरच आपण आजच्या काळातले जे भारत रशिया संबंध आहे त्याचा विचार करू शकतो.
मी याविषयी थोडक्यात बोलते, त्याच्यावरती फार वेळ घालवण्याची माझी इच्छा नाही. मला मात्र असं निश्चितपणे वाटतं की ज्याला भारत सोव्हिएत मैत्री असं एकेकाळी म्हटलं जात असेल, त्याची पार्श्वभूमी समजून घेतल्याशिवाय आजच्या रशिया भारत संबंधांच्या विषयी आपल्याला नीटपणे समजता येणार. भारत जेव्हा स्वतंत्र झाला त्यावेळेला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की परराष्ट्र धोरणाचं एक तत्व म्हणून भारताने नॉन अलाइनमेंटचा म्हणजे गटनिरपेक्षतेचा अवलंब केला. हे जे नॉन अलाइनमेंटचं तत्व आहे त्याच्याविषयी त्या वेळेला ज्या दोन महासत्ता होत्या अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोन्ही महासत्तांच्या मनामध्ये साशंकता होती, किंबहुना परराष्ट्र धोरणाचं एक तत्व म्हणून या दोनही महासत्तांनी एक प्रकारे नॉन अलाइनमेंटला नकार दिलेला होता. मात्र काळाच्या ओघामध्ये या दोघंही देशांचं हे धोरण बदललं. साधारणपणे स्टालिनच्या मृत्यूनंतर रशियाचं धोरण बदललं किंवा सोव्हिएत युनियनचं धोरण बदललं. क्रुश्चेव यांनी जेव्हा सोव्हिएत युनियन मध्ये सत्ता त्यांच्या ताब्यात आली त्यावेळेला सोव्हिएत युनियनचं ज्याला आपण सोव्हिएत युनियनचं आशिया विषयक धोरण असं म्हणू शकतो त्या धोरणामध्ये आमूलाग्र बदल झाले. आणि याच्यामध्येच तत्कालीन भारत सोव्हिएत मैत्री असं ज्याला आपण म्हणतो त्याची मुळं आपल्याला दिसू येतात. या मैत्रीची सुरुवात साधारणपणे 1960 दशकामध्ये झाली आणि त्याची एक पार्श्वभूमी साधारणपणे अशी आहे की 60 दशकामध्ये किंवा इव्हन 1950 दशकामध्ये शस्त्रास्त्र आणि आर्थिक मदत यासाठी स्वतंत्र भारताने ज्यावेळेला जगामध्ये चाचपणे सुरू केली तेव्हा भारताला अत्याधुनिक शस्त्रास्त्र द्यायला अमेरिका आणि पाश्चिमात्य राष्ट्रांनी नकार दिला. आणि त्याचबरोबर सार्वजनिक क्षेत्रामधले जे भारत सरकारचे प्रकल्प होते त्या प्रकल्पांसाठी आर्थिक मदत आणि कर्ज द्यायला देखील अमेरिका आणि पाश्चिमात्य राष्ट्रांनी नकार दिलेला होता. जेव्हा अमेरिका आणि पाश्चिमात्य राष्ट्रांचा नकार मिळाला त्यावेळेला अर्थातच भारताच्या पुढे एक पर्याय उपलब्ध होता आणि तो पर्याय सोव्हिएत युनियनचा होता. इथून आपल्याला या दोन देशांमधल्या मैत्रीची सुरुवात झाली हे लक्षात येईल. 1971 मध्ये भारत आणि सोव्हिएत युनियन यांनी मैत्रीचा करार जो अतिशय विख्यात आहे तो केला आणि 1991 मध्ये सोव्हिएत युनियनचं विघटन होईपर्यंत हा करार अस्तित्वात होता. याच्यामधला योगायोगाचा भाग असा आहे की 1971 मध्ये जो करार केला त्याची मुदत 20 होती आणि ती 20 मुदत संपता संपता सोव्हिएत युनियनचंच विघटन झालेलं होतं. परंतु हा जो 20 काळ आहे 1970 ते 1991 मधला या काळामध्ये जी भारत सोव्हिएत मैत्री होती त्या मैत्रीचे काही ठळक असे महत्वाचे मुद्दे आपण लक्षात घेऊया. म्हणजे ज्या पायावरती ही मैत्री उभी राहिलेली होती त्या गोष्टी काय होत्या. तर त्यातली पहिली गोष्ट अशी होती की सोव्हिएत युनियननी भारताला आर्थिक मदत देऊ केली जी आर्थिक मदत भारतासाठी तर महत्वाची होतीच परंतु त्या प्रकारची आर्थिक मदत देऊन सोव्हिएत युनियनला देखील फायदा होणार म्हणजे ज्याला आपण द्विपक्षीय फायद्याची आर्थिक मदत असं म्हणू ही मदत सोव्हिएत युनियनने भारताला देऊ केली. याचा एक महत्वाचा भाग असा होता की ही जी मदत दिली होती त्याच्यावरती असलेला व्याजदर हा अतिशय कमी होता, अनेकदा तो व्याजदर 1% आसपास होता. आणि त्यातली दुसरी गोष्ट अशी होती की ही जी आर्थिक मदत सोव्हिएत युनियनने देऊ केली त्या मदतीचं म्हणजे ते जे कर्ज मिळत होतं भारताला त्याचं ते कर्ज परतफेडीची जी मदत होती ती खूप मोठी होती. सर्वसाधारणपणे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी कर्ज उचलली जातात त्यांचे व्याजदरही खूप मोठे असतात आणि त्यांची परतफेड ही साधारणपणे 5 ते 10 करायची असते. सोव्हिएत युनियनने भारताला जे कर्ज दिलं त्याची परतफेड करण्याची मुदत ही ऑन एन ऍव्हरेज 15 ते 20 होती. म्हणजे मोठ्या काळासाठी कमी व्याजावरती मिळालेलं कर्ज ही भारतासाठी एक मोठी गोष्ट होती. परंतु त्याचबरोबरीने अशा तऱ्हेचं कर्ज देऊन भारतासारख्या एका नवस्वतंत्र राष्ट्रामध्ये आपला प्रभाव वाढवण्याची जी संधी सोव्हिएत युनियनला मिळाली ही त्यांच्यासाठी एक महत्वाची गोष्ट होती. त्यामुळे द्विपक्षीय फायद्याची आर्थिक मदत हा
भारत आणि सोव्हिएत संघ यांच्या 20 वर्षाच्या मैत्रीचा एक अतिशय महत्वाचा असा पाया होता. दुसरीची गोष्ट त्याच्यात आहे ती म्हणजे त्या दोन देशांमधला व्यापार, आणि या दोन देशांमधला व्यापार निदान त्या 20 वर्षापुरता डॉलरचा वापर न करता केलेला व्यापार होता, म्हणजे आंतरराष्ट्रीय चलन वापर न वापरता केलेला व्यापार होता. हा व्यापार करण्यासाठी भारत आणि रशिया यांनी वेळोवेळी रुपया आणि रुबल, म्हणजे त्या दोन देशांचं जे चलन आहे, रुपया आणि रुबल यांचा विनिमय दर वेळोवेळी निश्चित करायचा आणि त्या आधारे हा व्यापार करायचा, आणि अशा तऱ्हेचा हा द्विपक्षीय फायद्याचा रुपया रुबल व्यापार होता. याचं कारण असं की पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जर भारताने व्यापार करायसाठी किंवा इम्पोर्ट किंवा एक्सपोर्टसाठी प्रयत्न केला असता, तर त्यासाठी जे डॉलर खर्ची पडतात किंवा आंतरराष्ट्रीय चलन खर्ची पडतं, त्याचा साठा भारताकडे मुळामध्ये खूप कमी होता. आणि तीच परिस्थिती त्यावेळेला सोव्हिएत युनियनची देखील होती, आणि त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातल्या चलनाचा व्यापार न करता एकमेकांच्या चलनाचा वापर करून केलेला व्यापार हा दोन्ही देशांसाठी फायदेशीर होता, आणि तो ह्या भारत सोव्हिएत युनियन मैत्रीचा दुसरा महत्वाचा पाया होता. त्यातला तिसरा महत्वाचा जो पाया होता तो ह्या दोन देशांमधला शस्त्रास्त्रांचा व्यापार. जेव्हा पाश्चिमात्य देशांनी भारताला शस्त्र द्यायला नकार दिला, त्यावेळेला सोव्हिएत युनियनने त्यांच्याकडे त्यावेळेला उपलब्ध असलेल्या सगळ्यात अत्याधुनिक अशी शस्त्रास्त्र भारताला उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणजे MiG-21 या फायटर एअरक्राफ्ट पासून ते T-72 या रणगाड्यांच्या पर्यंत सर्व प्रकारची शस्त्रास्त्र सोव्हिएत युनियननी भारताला दिली. आणि या शस्त्रास्त्रांच्या व्यापारामध्ये एक आणखीन महत्वाची गोष्ट अशी होती की भारत आणि सोव्हिएत युनियन यांचे शस्त्रास्त्रांचे व्यापाराचे बहुतांश करार हे लायसन्स प्रोडक्शनचे अग्रीमेंट होते. लायसन्स प्रोडक्शन याचा अर्थ असा की ती शस्त्रास्त्र भारतामध्ये उत्पादन करण्यासाठी सोव्हिएत युनियननी भारताला लायसन्स दिलं होतं, त्यांना परवाना दिलेला होता, त्या परवान्याखाली अशा प्रकारची शस्त्रास्त्र भारतात निर्माण होत होती. उदाहरणार्थ MiG-21 करार केल्यानंतर भारतामध्ये MiG-21 कारखाना हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने नाशिक जवळ तो कारखाना उभारलेला होता, आणि आजही त्या कारखान्यांमधून ज्या ज्या मिग विमानांसाठी भारताला परवाना आहे त्या त्या मिग विमानांची निर्मिती हिंदुस्थान एरोनॉटिक्सच्या कारखान्यांमधून होत असते. म्हणजे लायसन्स प्रोडक्शन एक प्रकारे त्याच्यातून कुठेतरी स्वयंपूर्णता किंवा आजचा शब्द वापरायचा झाला तर आत्मनिर्भरता येण्यासाठी हा करार जो होता किंवा शस्त्रास्त्र खरेदीचे जे वेगवेगळे करार होते ते भारतासाठीही फायद्याचे होते, आणि सोव्हिएत युनियनची शस्त्र विकली जात होती त्याच्यामुळे भारतामध्ये त्यांचा प्रभाव वाढत होता, आणि त्यामुळे ते सोव्हिएत युनियनच्याही फायद्याचे होते. त्यामुळे ह्या मैत्रीचा तिसरा जो महत्वाचा पाया होता तो द्विपक्षीय फायद्याचे शस्त्रास्त्र खरेदी करार हा. चौथा आणि सगळ्यात महत्वाचा कदाचित असलेला जो मुद्दा ज्याच्यावरती भारत आणि सोव्हिएत संघ यांची 20 वर्षाची मैत्री उभी राहिली आणि टिकली, तो म्हणजे त्या काळामध्ये तयार होणारी दक्षिण आशियामधली सामरिक समीकरण. परत एकदा तपशिलामध्ये खूप न जाता 1969-70 सुमारास जेव्हा निक्सन हे ज्या वेळेला अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले त्यावेळेला त्यावेळेपर्यंत अमेरिकेने कम्युनिस्ट चीनला किंवा पीपल्स रिपब्लिक ऑफ चीनला मान्यता दिलेली नव्हती. निक्सन यांचं धोरण असं होतं की कम्युनिस्ट चीनला मान्यता द्यावी आणि असा प्रयत्न करायचा की कम्युनिस्ट चीन आणि सोव्हिएत युनियन यांच्यामध्ये एक प्रकारची दरी निर्माण करायची, चीनला आपल्या बाजूने वळवून घ्यायचं. या प्रयत्नामध्ये चीनचा मित्र आणि अमेरिकेचाही मित्र अशी दुहेरी भूमिका असल्यामुळे पाकिस्तान हा त्या प्रयत्नांचा एक मोठा घटक होता. याच्यातून 1970 सुमाराला दक्षिण आशियामध्ये वॉशिंग्टन बीजिंग इस्लामाबाद म्हणजे अमेरिका चीन आणि पाकिस्तान मैत्रीचा एक अक्ष निर्माण झाला, आणि कुठेतरी त्याचा परिणाम म्हणून 1971 मध्ये भारत सोव्हिएत युनियन हा मैत्री करार झाला, आणि ज्या योगी असं म्हटलं झालं की दक्षिण आशियामध्ये दोन परस्पर विरोधी अक्ष उभे राहिले, एका बाजूला अमेरिका चीन आणि पाकिस्तान आणि दुसऱ्या बाजूला सोव्हिएत युनियन आणि भारत. तर या पद्धतीचा जे सामरिक समीकरण त्या काळातली होती
तो देखील एक महत्त्वाचा पाया भारत आणि सोव्हिएत मैत्रीचा होता. म्हणजे पुन्हा एकदा असं थोडक्यात सांगायचं झालं तर 1970 पासून 90 दशकापर्यंत टिकलेली जी या दोन देशांची मैत्री आहे त्याचे निदान चार महत्वाचे मुद्दे त्यातले आपल्याला लक्षात येतात. परस्पर फायद्याची आर्थिक मदत, परस्पर फायद्याचा रुपया रुबल व्यापार, परस्पर फायद्याचा शस्त्रास्त्र व्यापार आणि दक्षिण आशियातली तत्कालीन सामरिक समीकरण. 1980 दशकाच्या मध्यापासून साधारणपणे यातले बरेचसे मुद्दे ठिसूळ होत गेले. मी पुन्हा एकदा त्यातल्या तपशिलात जाणार नाहीये, परंतु जसे जसे हे मुद्दे ठिसूळ होत गेले, म्हणजे समजा रुपया रुबल व्यापाराविषयी काही प्रश्नचिन्ह निर्माण झाली, त्याच्या विनिमय दराविषयी दोन देशांमध्ये विवाद निर्माण झाले, किंवा शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणारा एकमेव देश सोव्हिएत संघ असल्यामुळे आता आपण डायव्हर्सिफिकेशन केलं पाहिजे असा मतप्रवाह भारतामध्ये निर्माण व्हायला लागला, अशा वेगवेगळ्या कारणाने मैत्रीचा पाया असलेले हे चार मुद्दे जसे जसे ठिसूळ होत गेले तसं तसं सोव्हिएत संघ आणि भारत यांच्या मैत्रीचं स्वरूप हे बदलत गेलं. आणि ज्याला आपण 21व्या शतकातली भारत आणि सोव्हिएत संघाची किंवा भारत आणि रशियाची मैत्री म्हणतो त्याच्यामध्ये असणारे हे जे मुद्दे आहेत ते नव्याने निर्माण व्हावे लागले. म्हणजे 1971 ते 1991 या काळामध्ये ज्या पायावरती भारत आणि सोव्हिएत संघाची मैत्री ही तयार झालेली होती, जवळपास त्यातले सगळे, एक दोन वगळता जवळपास त्यातले सगळे मुद्दे हे 1991 नंतर संपलेले होते. आणि 21व्या शतकामध्ये जसजसे नवीन मुद्दे समोर येत गेले तसतसे भारत आणि रशिया, हा जो नवीन देश आहे रशिया, त्या दोन देशांमधल्या मैत्रीचा एक वेगळी अशी पार्श्वभूमी, काही वेगळे मुद्दे आणि एक वेगळा असा पाय त्याचा तयार झाला. त्याविषयी बोलण्याच्या अगोदर मला 1990 एक दृष्टिक्षेप टाकणं आपल्याला आवश्यक आहे. कारण 21व्या शतकातली जी भारत आणि रशिया यांचे संबंध आहेत, द्विपक्षीय संबंध आहेत, त्यांचा पाया हा एक प्रकारे 1990 रचला गेलेला आहे. 90व्या दशकामध्ये भारताचं धोरण बदललं आणि त्याचं महत्वाचं कारण असं होतं की भारताच्या आर्थिक धोरणामध्ये मूलभूत बदल झाले. याविषयी फार विस्ताराने बोलायची काही फारशी आवश्यकता नाहीये, परंतु 1990 रशियामध्ये काय बदलले आणि अशा दोन महत्वाच्या घटना 90व्या दशकामध्ये आहेत ज्याच्यामुळे 21व्या शतकातल्या भारत रशिया मैत्रीला आकार मिळाला, या दोन्हीचा उल्लेख मी थोडक्यामध्ये करणार आहे. ज्या दोन घटना घडल्या ती 1993 आणि 1994 घडली. पहिली घटना 1993 येल्सिन हे जे रशियाचे राष्ट्राध्यक्ष होते त्यावेळेला, बोरिस येल्सिन हे जेव्हा भारतामध्ये आले 1993, येल्सिन यांच्या भारत भेटीच्या दरम्यान रुपया रुबल व्यापाराविषयी जे विवाद निर्माण झाल्याचे, प्रामुख्याने विनिमय दराविषयी, त्याचं कारण असं की रुपया रुबल व्यापार हा 70 जेव्हा सुरू झाला त्यावेळेला रुबल ही एक चढा दर असलेली करन्सी होती किंवा चलन होत. भारताचं चलन हे त्या मानाने कमजोर होत. 90 मात्र ती परिस्थिती राहिलेली नव्हती. भारताचं चलन हे काहीस वधारलेलं असं होतं, परंतु त्या मानाने रशियाच्या चलनाचा दर मात्र अगदी कोसळलेला होता. म्हणजे रशियाविषयी ज्यांना माहिती आहे त्यांना हे कदाचित माहिती असेल की 90व्या दशकामध्ये किमान 3 ते 4 रशियाने आपल्या करन्सीचं रिफिक्सेशन केलेलं होतं. म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये त्या करन्सीची किंमत ही पुन्हा पुन्हा बदलली गेलेली होती. या पार्श्वभूमीवर येल्सिन भारतात आले असताना रुपया आणि रुबल यांच्या विनिमय दराचा विवाद सोडवण्याच्या दृष्टीने एक करार झाला, ज्यामुळे भारत जे रशियाला देणं लागत होता, जे कर्ज होत, त्याचा बोजा हा जवळजवळ 30% कमी झाला. ही एक मोठी अचीवमेंट भारत रशिया संबंधातली मानली जाते, ज्याच्यामुळे सोव्हिएत संघाचं विघटन झाल्यानंतर जे नवीन देश तयार झाला रशिया नावाचा आणि त्याच्याबरोबर जे भारताला संबंध सुधारायचे होते त्या दृष्टीने एक असं म्हणता येईल की एक नवी वाट मोकळी झाली. त्यामुळे 93 रुपया रुबल विनिमय दराचा करार ही एक मोठी घटना आहे. त्याच्या पाठोपाठ 94 एक लॉंग टर्म अग्रीमेंट झाली भारत आणि रशिया यांच्यामध्ये आणि ती मिलिटरी कोऑपरेशन अग्रीमेंट होती.
या मिलिटरी कोऑपरेशन अग्रीमेंट मध्ये अनेक वेगवेगळे असं म्हणा की अनेक वेगवेगळ्या शस्त्रास्त्रांचा भारताला पुरवठा कसा करता येईल याच्याविषयी विचार झाला होता. आणि नव्या परिस्थितीमध्ये तर करता येईल, त्याच्यामध्ये लायसन्स प्रोडक्शन हा एक भाग होता, परंतु पूर्वी जसा रुपया रुपयांच्या व्यापारामध्ये शस्त्रास्त्र खरेदी आणि विक्री केली जायची त्याच्या पलीकडे जाऊन, कारण आता दोघांच्याही दोन्ही देशांमधली परिस्थिती बदलली होती. रशियाला परकीय चलनाची म्हणजे आंतरराष्ट्रीय चलनाची गरज निर्माण झाली होती आणि भारताकडे काहीशा प्रमाणात आंतरराष्ट्रीय चलनाची जी गंगाजळी असते त्याची परिस्थिती काहीशा प्रमाणात सुधारलेली होती. आणि त्यामुळे 94 साली झालेला जो मिलिटरी करार आहे त्याचं देखील महत्व आहे. याच सुमारामध्ये आणखीन एक अशी घटना घडली की ज्या योगे रशियन सरकारने भारताला 2 अणुभट्ट्या पुरवण्याचं किंवा 2 अणुभट्ट्या भारतामध्ये बांधण्याची एक ऑफर दिली आणि नंतर आपल्याला माहिती आहे की तामिळनाडू राज्यातल्या कुडनकुलम इथे 1000 मेगावॉटच्या 2 अशा अणुभट्ट्या रशियाने बांधायला त्याच्यानंतर सुरुवात केली. त्यामुळे या 3 महत्वाच्या घटना आपण म्हणू शकतो की ज्याच्यामुळे 21व्या शतकातल्या भारत रशिया संबंधांचा पाया रचून गेला. परंतु हे घडत असताना 90 पासून किंवा 91 पासून ते साधारणपणे 1998 पर्यंत रशियाचं परराष्ट्र धोरण कसं बदललं याचा एक थोडक्यात आपण विचार केला पाहिजे. कारण या काळातल्या रशियन परराष्ट्र धोरणामध्येच आपल्याला पुतीन यांच्या परराष्ट्र धोरणाची बीज दिसून येत. ज्या वेळेला सोव्हिएत युनियनचं विघटन झालं 1991 मध्ये आणि बोरिस येल्सिन हे रशियाचे अध्यक्ष होते, त्यावेळेला आंद्रे कोझिरेव हे रशियाचे परराष्ट्र मंत्री होते. आणि 1991 ते 1996 या काळामध्ये आंद्रे कोझिरेव हे रशियाचे परराष्ट्र मंत्री राहिलेले आहेत. या साधारण 5 ते 6 वर्षाच्या काळामध्ये कोझिरेव यांनी रशियन परराष्ट्र धोरणाला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. कोझिरेव आणि बोरिस येल्सिन यांच्या काळामध्ये विघटनातून निर्माण झालेला जो नवा रशिया होता तो बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकेकडे झुकला होता आणि पाश्चिमात्य देशांकडेही झुकला होता. अमेरिकेशी जुळवून घेणं, पश्चिम युरोपातल्या देशांशी जुळवून घेणं हे येल्सिन आणि कोझिरेव यांचं परराष्ट्र धोरण होत. काही प्रमाणामध्ये, आणि डॉक्टर संजय देशपांडे ह्याच्यावरती उद्या बोलतील, परंतु काही प्रमाणामध्ये युरोपियन युनियनचा विस्तार, नाटोचा विस्तार ह्याची सुरुवात ही कोझिरेव परराष्ट्र मंत्री असण्याच्या काळामध्ये झालेली आहे. 91 ते 96 या काळामध्ये झालेली आहे. आणि आजचा जो युक्रेनचा संघर्ष आहे त्याची बीज देखील या काळामध्ये आपल्याला दिसून येत. कोझिरेव यांचं जे परराष्ट्र धोरण आहे त्याला अटलांटिसिझम असं एक नाव दिलं जातं. अटलांटिसिझम अशा अर्थाने की कोझिरेव ज्या वेळेला अमेरिकेकडे झुकतात किंवा पश्चिम युरोपकडे झुकतात त्यावेळेला ते ट्रान्स अटलांटिक कम्युनिटीकडे झुकत असतात. आणि या अर्थाने कोझिरेव यांच्या परराष्ट्र धोरणाला अटलांटिसिझम असं म्हटलं गेलं. परंतु 1996 मध्ये रशियाचे परराष्ट्र मंत्री बदलले आणि येवगेनी प्रिमाकोव यांनी रशियाचे परराष्ट्र मंत्री पदाची सूत्र त्यावेळेला हाती घेतली. प्रिमाकोव हे रशियातले मोठे नेते होते, पुढे ते रशियाचे पंतप्रधानही झाले. परंतु जेव्हा ते रशियाचे परराष्ट्र मंत्री झाले त्यावेळेला त्यांनी रशियन परराष्ट्र धोरण हे पुन्हा एकदा वेगळ्या दिशेला नेण्याचं त्यांनी ठरवलं आणि त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले. प्रिमाकोव यांनी काय केलं तर पहिली गोष्ट म्हणजे अटलांटिसिझमला खीळ घालेल असं त्यांचं धोरण होतं. रशिया हा अतिरिक्त प्रमाणामध्ये अमेरिका आणि पश्चिम युरोपकडे झुकलेला आहे आणि म्हणून आता एका कोर्स करेक्शनची गरज आहे हे प्रिमाकोव यांचं मत होतं आणि त्यानुसार रशियाच्या परराष्ट्र धोरणाला त्यांनी त्याप्रमाणे आकार देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे सदा सर्वदा अमेरिका आणि पश्चिम युरोपच्या समोर दुय्यम भूमिका घेणं आता रशियाने सोडलं पाहिजे हे त्यांनी मांडलं आणि त्याचबरोबरीने रशियाच्या परराष्ट्र धोरणामध्ये त्यांनी बदल करून आणला. म्हणजे अमेरिकेच्या समोर झुकण्याऐवजी अमेरिकेच्या समोर एक
इक्वल पार्टनर किंवा समान दर्जा असलेला देश म्हणून समोर आपण उभं राहिलं पाहिजे, या प्रकारची भूमिका प्रेमाकाव यांनी केली. त्याच्या बरोबरीने प्रेमाकाव असे यांनी असं आणखीन एक जो बदल केला तो असा होता की रशियन परराष्ट्र धोरणामध्ये पश्चिम युरोपपेक्षा पूर्व युरोप, मध्य आशिया, दक्षिण आशिया या एकूण जो भूभाग आहे, म्हणजे पूर्व युरोप आणि मध्य आशिया याला मिळून युरेशिया असं नाव आहे, युरेशिया आणि दक्षिण आशिया यांना युरोपपेक्षा जास्त महत्व दिलं पाहिजे आणि रशियाचे हितसंबंध हे त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत, हे प्रेमाकाव यांचं मत होतं आणि त्यानुसार त्यांनी रशियन परराष्ट्र धोरणामध्ये बदल घडवून आणले. या अर्थाने अटलांटिसिझम कडून युरेशियनिझमकडे येवगेनी प्रेमाकाव यांनी रशियाचं परराष्ट्र धोरण नेलं असं नेहमी म्हटलं जात. या कृतीवर म्हणजे असं करताना युरेशियनिझम वरती भर देत असताना प्रेमाकाव यांनी निदान दोन आशियाई राष्ट्रांच्या बरोबरचे रशियाचे संबंध हे चांगले होते या दृष्टीने प्रयत्न केले. त्यातला पहिला देश होता तो म्हणजे चीन. प्रेमाकाव यांच्या काळामध्ये चीन बरोबरचे रशियाचे संबंध झपाट्याने सुधारले आणि 1999 सुमारास त्यांच्यामध्ये एक करार झाला. त्याच्यानंतर 2001 त्या कराराचं रूपांतर रशियाची मैत्री करारामध्ये देखील झालं. प्रेमाकाव यांनी भारत आणि रशिया यांचे संबंधही पूर्वपदावर येतील, मूळ पदावर येतील यासाठी प्रयत्न केले आणि साधारण 1998 सुमारास प्रेमाकाव यांनी एक कल्पना मांडली ज्याला स्ट्रॅटेजिक ट्रायंगल किंवा सामरिक त्रिकोण असं त्यांनी म्हटलं होतं. रशिया, चीन आणि भारत या तीन देशांचा सामरिक त्रिकोण आपण प्रस्थापित केला पाहिजे, या तीन देशांनी एकत्र आलं पाहिजे आणि जर आपल्याला बहुध्रुवीय आंतरराष्ट्रीय व्यवस्था स्थापन करायची असेल, अमेरिकेच्या प्रभुत्वाला काही कुठेतरी खीळ बसायची असेल तर रशिया, चीन आणि भारत या उगवत्या सत्तांनी एकत्र आलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका प्रेमाकाव यांनी त्या काळामध्ये मांडली होती. अर्थातच सुरुवातीला चीन आणि भारत त्याकडे अतिशय साशंकतेने बघत होते. याचं कारण असं की 98-99 काळामध्ये भारत आणि चीन यांचे परस्पर संबंध हे काही फार चांगले नव्हते, परंतु त्याही वरती उपाय म्हणून प्रेमाकाव यांनी आणि विशेषतः रशियन सरकारने चीन आणि भारताचे एकमेकांबरोबरचे संबंध सुधारावेत याकरिता त्यांनी या दोन देशांना प्रोत्साहन दिलं, त्यांच्यातले संबंध सुधारतील त्याच्यासाठी त्यांनी एकमेकांची वाटाघाटी केल्या पाहिजेत अशा तऱ्हेचा आग्रह धरला आणि एकमेकांची त्यांनी भेटलं पाहिजे याचाही त्यांनी आग्रह धरला. आजचं जे पुतिन यांचं परराष्ट्र धोरण आहे बऱ्याच प्रमाणामध्ये प्रेमाकाव यांच्या सूत्रांमध्ये पुतिन यांच्या परराष्ट्र धोरणाची सूत्र आपल्याला दिसून येतात. याचं कारण असं की प्रेमाकाव यांचं धोरण जसं युरेशियनिझमचं राहिलेलं आहे त्याचप्रमाणे पुतिन यांचं धोरण देखील युरेशियनिझमचं राहिलेलं आहे. प्रेमाकाव यांनी बहुध्रुवीय आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा आग्रह धरला, पुतिनही आज नेमका तसाच आग्रह धरत आहे. प्रेमाकाव यांनी रशिया, चीन आणि भारत यांनी एकत्र येण्याची गरज सांगितली होती, त्याचप्रकारे पुतिन यांचा देखील प्रयत्न काही प्रमाणात तरी रशिया, चीन आणि भारत यांनी एकत्र यावं असा आहे. आणि पुतिन यांचा जो अमेरिकेवरती रोख आहे किंवा अमेरिकेच्या प्रभुत्वाला आपण आव्हान दिले पाहिजे किंवा अमेरिकेच्या प्रभुत्व कुठेतरी रोखण्यासाठी त्याला खेळ बसण्यासाठी रशियाने प्रयत्न केले पाहिजे, हे जे परराष्ट्र धोरण पुतिन यांचं आहे त्याची बीज आपल्याला येवगेनी प्रेमाकाव यांच्या परराष्ट्र धोरणामध्ये सापडतात. आणि या अर्थाने आणि या कारणासाठी 21व्या शतकातल्या भारत रशिया संबंधांचा विचार करण्यासाठी मी प्रेमाकाव यांच्या धोरणाविषयी थोडस अधिक विस्ताराने बोलू. 21व्या शतकातल्या भारत रशिया संबंधांकडे येताना सुरुवातीला जे डोळ्यासमोर येतं ते म्हणजे डिसेंबर 2000 पुतिन यांची भारत भेट. त्यावेळेला माझी आठवण अशी आहे त्यावेळेची की डिसेंबर 2000 जसे पुतिन भारतामध्ये आले तसे त्याच्या काही महिने अगोदर बिल क्लिंटन हे जे अमेरिकेचे तेव्हा राष्ट्राध्यक्ष होते तेही भारतामध्ये येऊन गेले. क्लिंटन यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या वर्षामध्ये पहिला भारत दौरा केला तर पुतिन यांनी
राष्ट्राध्यक्ष म्हणून सूत्र हाती घेतल्यानंतर काही महिन्यातच त्यांच्या कारकिर्दीच्या पहिल्याच वर्षी भारताचा दौरा केला. ह्याच्यामधून पुतीन यांना भारताचं म्हणजे पुतीन यांच्या परराष्ट्र धोरणामध्ये भारताचं नेमकं स्थान काय असणार आहे हे त्यातून थोडस कुठेतरी स्पष्ट होते. 2000 मध्ये ज्या वेळेला पुतीन भारतात आले होते त्यावेळेला भारत आणि रशिया यांच्या दरम्यान स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा करार झाला, म्हणजे दूरगामी भागीदारीचा करार झाला. त्याच्यानंतरच्या 20-22 वर्षांमध्ये भारताने अनेक देशांच्या बरोबर स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा करार केलेला. परंतु आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या देशाबरोबर भारताने पहिल्यांदा स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा करार केला तो देश रशिया होता. आणि हा करार 2000 साली पुतीन आणि तत्कालीन भारताचे पंतप्रधान वाजपेयी यांनी दोघांनी म्हणून तो केले. याच्या पुढे 21व्या शतकातले जे भारत आणि रशिया यांचे संबंध जसे जसे विकसित होत गेले तसं तसं आपल्या लक्षात येईल की या नवीन संबंधांचा एक नवीन त्यातले काही मुद्दे किंवा त्या संबंधाचा एक नवीन पाया हळूहळू तयार असा. तर हे मुद्दे काय आहेत किंवा भारत आणि रशिया यांचे जे आजचे संबंध आहेत त्याचा पाया काय आहे याचा आपण आता थोडक्यामध्ये विचार करू. एक गोष्ट जी लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला ती म्हणजे भारत आणि सोव्हिएत संघ यांचे जे संबंध होते शीतयुद्धाच्या काळामध्ये त्या काळामध्ये रुपया रुबल व्यापार हा अतिशय महत्वाचा होता दोन्ही देशांच्या साठी. मात्र 21व्या शतकामध्ये रुपया रुबल व्यापार दोन्ही देशांमधला हा कालबाह्य झालेला आहे. आणि जसा जसा रुपया रुबल व्यापार कालबाह्य होत गेला रुपया रुबल व्यापाराखाली भारताचं जे देणं होतं सोव्हिएत युनियनचं ते त्यांनी रशियाला फेडून टाकलं. त्यानंतरच्या काळात आपल्या लक्षात येईल की 2000 सालापासून भारत आणि रशिया या दोघांच्या व्यापारामध्ये प्रचंड घसरण झाली. म्हणजे आज भारत आणि रशिया यांचे जे संबंध आहेत त्यातला व्यापार हा महत्वाचा मुद्दा नाही ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मला एक स्लाईड तुम्हाला दाखवायची आहे. मी एका मिनिटासाठी माझं स्क्रीन शेअर करते आणि ही स्लाईड जर आपण बघितली आणि ती जर आपल्याला दिसत असेल तर या स्लाईड वरती साधारण 2019 पासून 2021 पर्यंत भारताचे सगळ्यात मोठे 10 व्यापारी भागीदार देश कोणते आहेत आणि त्यांच्याबरोबर भारताचा व्यापार किती चालतो हे दिलेलं आहे. आणि ती डाव्या बाजूकडची जी यादी आहे ती तुम्ही जर वाचलीच सलगपणे तर तुमच्या असं लक्षात येईल की रशिया या 10 देशांमध्ये नाही. किंबहुना तुम्ही जर का ज्याला आपण भारत आणि म्हणजे भारताचं जे व्यापार खातं आहे मिनिस्ट्री ऑफ ट्रेड अँड कॉमर्स व्यापार खात्याची जी वेबसाईट आहे ती जर आपण बघितली तर तुमच्या लक्षात येईल की भारताचा जो एकूण आंतरराष्ट्रीय व्यापार आहे त्याच्यामध्ये भारत आणि रशिया व्यापार हा 2% कमी आहे. म्हणजे भारत रशिया व्यापाराचं प्रमाण हे 2% कमी आहे. म्हणजे व्यापाराच्या दृष्टीने आज रशिया भारतासाठी महत्वाचा नाही. मग भारत आणि रशिया मैत्रीचं महत्व कशाच्या आधारावरती आहे? पहिला मुद्दा त्याच्यातला असा आहे जो खरं सांगायचं तर भारत आणि सोव्हिएत युनियनची जी शीतयुद्ध काळातली मैत्री होती तेव्हाही महत्वाचा होता आणि तो आजही महत्वाचा आहे. परंतु त्याचं स्वरूप मात्र काहीसं बदललेलं आहे. तो अर्थातच शस्त्रास्त्रांच्या व्यापाराचा आहे. तेव्हाही शस्त्रास्त्रांचा व्यापार हा भारत सोव्हिएत युनियनसाठी महत्वाचा होता. आजही शस्त्रास्त्रांचा व्यापार हा भारत आणि सोव्हिएत युनियन यांच्यासाठी महत्वाचा आहे. गेल्या 20 वर्षांमध्ये जर आपण लक्षात घेतलं तर अनेक महत्वाच्या शस्त्रास्त्र प्रणाली भारताने रशियाकडून विकत घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा नाव सांगायचं झालं किंवा प्रामुख्याने जर नाव घ्यायचं झालं तर जी रशियाची जुनी विमानवाहू नौका होती ऍडमिरल गोर्शकॉव नावाची ती भारताने खरेदी केली आणि त्या विमानवाहू नौकेबरोबरच त्या नौकेवरती वापरण्यासाठी म्हणून MiG-29K जातीची जी खास करून भारतासाठी तयार केली गेलेली के नावाची त्यांची सिरीज होती ती MiG-29K सिरीज मधली विमान आणि गोर्शकॉव ही युद्ध विमानवाहू नौका जिचं नामकरण आपण INS विक्रमादित्य असं केलं जेव्हा ती भारतामध्ये
आणि भारतीय नौदलामध्ये समाविष्ट झाली त्यावेळेला. विक्रमादित्य आणि त्याच्यावरची विमानं ही एक मोठी उपलब्धी भारत आणि रशियाच्या 21व्या शतकातल्या द्विपक्षीय संबंधांमधली आहे. शस्त्रास्त्र व्यापारामधला तो एक मोठा भाग आहे. ज्याप्रमाणे भारत आणि सोव्हिएत संघामध्ये लायसन्स प्रोडक्शन किंवा परवाना घेऊन भारतामध्ये शस्त्रास्त्रांचं उत्पादन केलं जात असेल, त्याच प्रकारचा आणखीन एक करार जो 21व्या शतकामध्ये झाला त्याच्या खाली टी नाईन्टी नावाचे जे अत्याधुनिक रणगाडी आहेत त्यांचं उत्पादन हे परवान्याच्या खाली भारतामध्ये केलं जातं. टी 90 काही रणगाडे भारताने थेट विकत घेतले, काही रणगाड्यांचं उत्पादन ही भारतामध्ये केलं गेलं. याच्या पलीकडे जाऊन शस्त्रास्त्रांच्या व्यापाराला मिळालेली नवी दिशा अशी आहे की आज भारत आणि रशिया हे जॉईंट प्रोडक्शन किंवा संयुक्तरित्या काही शस्त्रास्त्रांचं उत्पादन करतात. यातले दोन प्रमुख आहेत, त्यातला एक म्हणजे Sukhoi-30 नावाची लढाऊ विमान. Sukhoi-30 आणि ब्राह्मोस नावाचं क्षेपण असतं, Sukhoi-30 ही लढाऊ विमान आणि ब्राह्मोस क्षेपण असतं, या दोन शस्त्रास्त्र प्रणालींची भारत आणि रशिया हे संयुक्तपणे निर्मिती करतो. म्हणजे हा लायसन्स प्रोडक्शनचा प्रकार नाहीये, तर दोन्ही देशांनी मिळून त्याचं डिझाईन प्रोडक्शन हे दोन्ही देशांनी मिळून तयार केलेलं आहे आणि ते भारतामध्येही निर्माण होतात आणि रशियामध्येही निर्माण होतं. याच्या या दोन देशांना जो फायदा त्याच्यातून होतो तो असा आहे की ब्राह्मोस आणि Sukhoi-30 ही विमानं ती जसं भारत वापरतं, म्हणजे अर्थातच ती ब्राह्मोस क्षेपणास्त्र आणि Sukhoi-30 ही विमानं ही भारताच्या शस्त्रास्त्रांमध्ये सामील झालेली आहेतच, परंतु ब्राह्मोस आणि Sukhoi-30 विशेषतः ब्राह्मोस क्षेपणास्त्र जी भारतामध्ये तयार होतात त्यांची विक्री आपण इतर देशांना तिसऱ्या देशांना करत असतो आणि त्यातून भारताला त्यातनं फायदा होत असतो. जसा रशियालाही ती विक्री केल्यानंतर फायदा होतो त्या प्रकारे भारतालाही त्याचा फायदा होतो. अलीकडच्या काळामध्ये फिलिपिन्स या देशाने ब्राह्मोस क्षेपणास्त्र भारतात निर्माण झालेली ब्राह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करण्यामध्ये इंटरेस्ट दाखवलेला आहे. तशा तऱ्हेचा करार हा फिलिपिन्स आणि भारत यांच्यामध्ये झालेला आहे. म्हणजे शस्त्रास्त्रांच्या व्यापारामधलं हे एक वेगळी वाट अशी आहे की भारत आणि रशिया हे संयुक्तरित्या काही शस्त्रास्त्रांचं उत्पादन 21व्या शतकामध्ये करत आहे. आणि या पलीकडे जाऊन जसा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये इतर देशांकडून भारत काही शस्त्रास्त्र विकत घेतो, म्हणजे जो व्यवहार होतो तो विकत घेण्याचा होतो, तो लायसन्स प्रोडक्शनचा किंवा जॉईंट प्रोडक्शनचा नसतो, त्याप्रकारे अगदी अलीकडे रशिया आणि भारत यांच्यामध्ये S-400 नावाची क्षेपणास्त्र रशियाकडून भारताने विकत घेण्याचा देखील एक करार झालेला आहे. ही क्षेपणास्त्र अजून भारताला मिळालेली नाहीये आणि त्याच्या पेमेंट संबंधाने काही इश्यू तयार होऊ शकतात, त्याच्या पेमेंट संबंधाने काही समस्या तयार होऊ शकतात, कारण स्विफ्ट नावाचं जी एक ट्रान्झॅक्शन प्रणाली आहे त्याच्यामधून रशियन बँका वगळल्या गेल्यामुळे युक्रेन युद्धाच्या निमित्ताने ह्या आपली जी त्यांना पेमेंट करायची आहे त्याच्यामध्ये काही समस्या निर्माण होऊ शकतात. त्याच्यावरती मार्ग कसा काढायचा याच्यावरती सध्या विचार चालू आहे, परंतु S-400 ही जी क्षेपणास्त्र भारताने विकत घेतलेली आहे ते देखील भारत रशियामध्ये जे शस्त्रास्त्रांचा व्यापार चालतो त्याचंच एक महत्वाचं असं उदाहरण. म्हणजे आपण असं पाहू की 21व्या शतकामध्ये देखील शस्त्रास्त्रांचा व्यापार हे भारत रशिया मैत्रीचं एक महत्वाचा पाया आहे आणि त्याच्यामध्ये थेटपणे शस्त्रास्त्र विकत घेणे जसं की विक्रमादित्य असेल किंवा S-400 असेल, जुन्या काळाप्रमाणे लायसन्स प्रोडक्शन करणे म्हणजे T-90 हे गणगाडी असतील, किंवा संयुक्तपणे शस्त्रास्त्रांचं उत्पादन करणे, त्याच्यामध्ये उदाहरण म्हणून ब्राह्मोस क्षेपणास्त्र आपल्याला बघता येतील, या प्रकारचा व्यापार हा 21व्या शतकातल्या भारत रशिया संबंधांचा एक महत्वाचा पाया आहे. मी थोडक्यामध्ये परत एकदा माझं स्क्रीन शेअर करणार आहे आणि काही स्लाइड मला तुम्हाला दाखवायच्या आहेत. माझी बदललेली स्लाइड दिसते आहे ना? ओके,
आता दिसते का ही स्लाइड? नाही नाही. इंडियाज आर्म सप्लाईज अशी ही स्लाइड आहे? नाही नाही दिसत. माझी स्लाइडच दिसत नसेल तर मी पुन्हा एकदा शेअर करते. ओके आता दिसते स्लाइड? नाही दिसत आहे. काय ठीक आहे त्याच्यामध्ये मुळामध्ये त्या स्लाइड मध्ये जे आपण पाहाल ते थोडक्यात असं आहे की 2002 सालापासून 2019 पर्यंत भारताला शस्त्रास्त्र पुरवणाऱ्या देशांची एकूण त्यांनी यादी दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये रशिया हा खूप मोठ्या स्थानावरती आहे. तुम्हाला हे भलतीच काहीतरी स्लाइड दिसते असं नाही. स्टार्टेड स्क्रीन शेअरिंग एवढंच येत आहे पुढे. बरं ओके ठीक आहे परत एकदा प्रयत्न करते अन्यथा मी सोडून देते. दिसतोय ओके. आता ही स्लाइड बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या संपूर्ण काळामध्ये रशिया हा भारताचा सगळ्यात मोठा शस्त्राचा भागीदार राहिलेला आहे. 2002 ते 2007, 2008 ते 2013 आणि 2014 ते 2019 असे 5-5 वर्षांचा कालखंड बघितला तर हा जो काळ आहे हा 2014 आणि 2019 मधला जो काळ आहे त्याच्यामध्ये भारत आणि रशिया यांच्यातला व्यापार हा काहीसा उतरलेला लागलेला दिसतोय आणि त्या प्रमाणामध्ये अमेरिका इस्रायल आणि फ्रान्स या तीन देशांकडून आपला जो शस्त्रास्त्र व्यापार आहे तो काहीसा ह्याच्यावरती म्हणजे काहीसा तो वाढलेला आपल्याला दिसून येतो. परंतु तरीही एक गोष्ट महत्वाची आहे की आर्म सप्लायर म्हणून किंवा शस्त्रास्त्रांचा पुरवठादार म्हणून आजही रशिया हा भारतासाठी खूप महत्वाचा आहे. जर ही पुढची स्लाइड जर तुम्हाला दिसत असेल तर त्याच्यात तुम्ही हे बघू शकता की हे जगातले महत्वाचे शस्त्रास्त्र आयात करणारे देश आहेत त्याच्यामध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आणि भारताला शस्त्रास्त्र पुरवणारे जे देश आहेत त्याच्यामध्ये रशिया पहिल्या क्रमांकावर. म्हणजे भारतामध्ये जी शस्त्रास्त्र येतात त्यातील जवळजवळ 50% शस्त्रास्त्र निम्मी रशियामधनं येतात. त्याच्या खालोखाल साधारणपणे 18% आपण फ्रान्स मधून घेतो आणि साधारण 13% इस्रायल मधून घेतो. परंतु निम्मी शस्त्रास्त्र आजही आपल्याकडे रशियामधून येतात ही महत्वाची गोष्ट आहे आणि त्यातही आपल्याला भारत रशिया संबंधांचं जे बीज आहे ते दिसून येतं. ही जी पुढची स्लाइड आहे त्याच्यामध्ये हे डाव्या बाजूला जे दिसत आहे ते शस्त्रास्त्रांचं निर्यात करणारे मोठे देश पुन्हा रशिया त्याच्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावरचा देश आहे आणि रशियाचे जे ग्राहक आहे रशियाकडनं शस्त्र विकत घेणारे जे देश आहे त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक पहिला आहे आणि रशिया जेवढी निर्यात करतं त्यातली जवळजवळ 1/4 23% शस्त्र ही एकटा भारत विकत घेतो. आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की चीनची जी रशियाची खरेदी आहे ती भारतापेक्षा कमी आणि 18% इतकी आहे. अर्थात याचं एक कारण अर्थातच जसं असू शकतं की चीननी सध्या स्वयंपूर्णतेवरती किंवा आत्मनिर्भरतेवरती जास्त भर दिलेला आहे. परंतु ह्या दोन स्लाइड पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की एका बाजूला भारतासाठी शस्त्र पुरवणारा देश म्हणून रशिया महत्वाचा आहे आणि दुसऱ्या बाजूला शस्त्रास्त्रांचा ग्राहक म्हणून भारत हा रशियासाठी महत्वाचा आहे आणि या दोन्ही कारणांनी मिळून आपल्याला भारत रशिया यांच्या 21व्या शतकातले जे शस्त्रास्त्रांचे संबंध आहेत त्याचं महत्व आपल्याला लक्षामध्ये येऊ शकतो. हा जर एक पाया असेल भारत रशिया यांच्यातल्या 21व्या शतकातल्या संबंधांचा तर त्याच्यातला दुसरा मुद्दा जो आहे तो आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा मुद्दा आहे.
मागे एकदा व्लादिमीर पुतिन यांनी असं विधान केलं होतं की रशिया आणि भारत हे दोनही देश आंतरराष्ट्रीय दहशतवादाचे थेट बळी ठरलेले आहेत. आणि या दृष्टिकोनातून बघितलं तर भारत आणि रशिया यांच्यामध्ये आंतरराष्ट्रीय दहशतवाद हा जो काही मुद्दा आहे किंवा हा जो काही प्रश्न आहे, ही समस्या आहे, त्याच्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन ह्या दोनही देशांचा काही प्रमाणामध्ये तरी समान आहे. आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा सामना करणं किंवा त्याला भिडण्यामध्ये दोनही देशांचे सामायिक हितसंबंध आपल्याला दिसून येतात. या कारणासाठी रशिया आणि भारत यांनी 21व्या शतकाच्या सुरुवातीला जॉईंट वर्किंग ग्रुप स्थापन केलेला आहे, ज्याच्यामध्ये म्हणजे ते दर काही वर्षांनी रशिया भारत जॉईंट वर्किंग ग्रुप ऑन इंटरनॅशनल टेररिझमची बैठकी होत असतात. आणि या बैठकींमध्ये आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या आव्हानाविषयी चर्चा होतात, त्याला तोंड कसं द्यायचं, त्या या मुद्द्यावरती दोन्ही देशांमध्ये सहकार्य कसं करता येईल याविषयी देखील रशिया आणि भारत यांच्यामध्ये चर्चा होत असते. विशेषतः पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान यांचा ज्या वेळेला प्रश्न येतो त्यावेळेला या दोन देशांमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये सामायिक हितसंबंध आहेत असं आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे भारत आणि रशिया हे 21व्या शतकातले जे भागीदार आहेत, ही त्यांची जी काही मैत्री आहे, त्याचा दुसरा महत्वाचा मुद्दा जो आहे तो आंतरराष्ट्रीय दहशतवादाविषयीचे समान हितसंबंध हा आहे. तिसरा जो मुद्दा आहे तो असा आहे की दोनही देशांना बहुध्रुवीय आंतरराष्ट्रीय व्यवस्था, बहुध्रुवीय जागतिक व्यवस्था निर्माण करण्यामध्ये इंटरेस्ट आहे. त्या दोनही देशांना एकध्रुवीय आंतरराष्ट्रीय व्यवस्था नको आहे, त्याला ती नाकारायची आहे. एकध्रुवीय आंतरराष्ट्रीय व्यवस्था निर्माण झाली तर अमेरिकेचं प्रभुत्व निर्माण होईल. रशियाने अतिशय थेटपणे अमेरिकेचं प्रभुत्व असलेली आंतरराष्ट्रीय व्यवस्था नाकारली आहे. तुम्ही प्रिमाकॉव आणि पुतिन ह्या दोघांचंही परराष्ट्र धोरण बघाल तर प्रामुख्याने अमेरिकेचं जे प्रभुत्व आहे त्याला असलेला त्यांचा विरोध आपल्याला प्रकर्षाने लक्षामध्ये येतो. भारताने गेल्या 10-15 वर्षांमध्ये रशिया इतक्या थेटपणे जरी नसली तरी देखील एकध्रुवीय आंतरराष्ट्रीय व्यवस्था भारताने नेहमीच नाकारलेली आहे. एका बाजूला अमेरिकेशी मैत्री करायची आहे, एका बाजूला अमेरिकेच्या मैत्रीमधून व्यापार आणि शस्त्रास्त्र या दोन्ही बाबतीमध्ये फायदा करून घ्यायचा आहे, परंतु तरीही अमेरिकेचा एक छत्री वर्चस्व जगावरती किंवा जागतिक व्यवस्थेवरती असलेलं नाकारायचं आहे, या प्रकारचं धोरण भारताचं आहे. आणि त्याचमुळे या मुद्द्यावरती भारत आणि रशिया यांचं संपूर्णपणे एकमत आहे. रशिया आणि भारत या दोघांनाही मी म्हटलं त्याप्रमाणे बहुध्रुवीय आंतरराष्ट्रीय व्यवस्था निर्माण करण्यामध्ये रस आहे. आणि अमेरिकेचं वर्चस्व असलेली व्यवस्था दोघांनी नाकारलेली आहे. भारताने अप्रत्यक्षपणे, रशियाने थेटपणे ती नाकारलेली आहे, तरी देखील दोघांनीही ती नाकारलेली आहे. याच्यामध्ये एक मेक मात्र अशी आहे की बहुध्रुवीय आंतरराष्ट्रीय व्यवस्था निर्माण करत असताना रशिया, चीन आणि भारत यांनी एकत्र यावं हा आग्रह पूर्वापार रशियाने धरलेला आहे. काही काळापुरतं रशिया, चीन आणि भारत हे एका पादावर आहेत, एका समान ह्याच्यामध्ये आहेत असं जरी चित्र निर्माण झालेलं असलं तरी सुमारे 2017 पासून ज्यावेळेला डोकलाममध्ये चीनचं आक्रमण झालं आणि त्यांनी काही प्रदेशावरती आपला ताबा सांगायला सुरुवात केली, त्याच्यानंतर कोविडचे लॉकडाऊन ज्यावेळेला सुरू होते त्यावेळेला 2020 मध्ये त्यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेमध्ये जे आक्रमण केलं तेव्हापासून असेल, परंतु 2017 पासून गेल्या 5 वर्षांमध्ये चीन आणि भारत यांचं फारसं सामंजस्य नाही, ते उरलेलं नाही. असं असलं तरी देखील रशिया आणि चीन यांचे संबंध चांगले आहेत. बहुध्रुवीय आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये चीनला महत्वाचं स्थान आहे आणि असलं पाहिजे हे रशियाचं मत आहे. ते तितक्या ठामपणे भारताचं मत आहेच असं नाही, आणि तरी देखील आंतरराष्ट्रीय व्यवस्था ही बहुध्रुवीय असलीच पाहिजे याच्यावरती रशिया आणि भारत यांचं एकमत आहे. त्यामुळे 21व्या शतकातल्या भारत रशिया संबंधांमधला बहुध्रुवीय आंतरराष्ट्रीय व्यवस्था हा खरं सांगायचं तर तिसरा महत्वाचा मुद्दा आहे. या तीन पायांवरती 21व्या शतकातले भारत आणि रशिया संबंध उभे राहिले आहेत हे आपण सहजपणे म्हणू शकतो.
आता थोडक्यामध्ये मला याचा आढावा घ्यायचा आहे की जशी गेल्या 20-22 वर्षांमध्ये पुतीन सत्तेवरती आल्यानंतर गेल्या 20-22 वर्षांमध्ये आणि हे आपण लक्षात घेऊया की पुतीन हे काही काळ तिकडे राष्ट्राध्यक्ष होते, त्यानंतर त्यांनी प्रधानमंत्री पद भूषवलं आणि त्यानंतर ते आता पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाले आहेत आणि पुढची अनेक वर्ष रशियाचे तेच राष्ट्राध्यक्ष राहणार आहेत. या काळामध्ये म्हणजे 2000 पासून ते 2022 पर्यंत भारतामध्ये अनेक सरकार बदलली आहेत. त्याच्यामध्ये आधी वाजपेयींचं सरकार 2 वेळेला होतं, त्याच्यानंतर मनमोहन सिंगांचं सरकार 2 टर्म्स मध्ये राहिलेलं आहे आणि आता गेल्या 2014 पासून पुन्हा इलेक्शन झाल्यानंतर 19 नंतर नरेंद्र मोदींचं सरकार आहे. या तीनही पंतप्रधान आणि ह्या एकूण जी 5 सरकार त्याच्यातनं झाली त्या 5ही सरकारांचे पुतीन यांच्या रशियाशी असलेले संबंध हे सर्वसाधारणपणे सारख्याच प्रमाणामध्ये राहिलेले आहेत. चढ उतार आहेत आणि त्या चढ उतारांमध्ये मतभेदाचे मुद्दे असतात, परंतु 20-22 वर्षांमध्ये साधारणपणे चांगले संबंध भारत आणि रशिया यांचे राहिलेले आहेत. चढ उतार असतात असं मी आता म्हटलं, त्याच्यामध्ये जे उताराचे प्रसंग आहेत म्हणजे या दोन देशांमध्ये जे मतभेदाचे मुद्दे आहेत किंवा या दोन देशांमध्ये तेढ निर्माण होईल अशा तऱ्हेचे जे काही मुद्दे आहेत त्यांचा मी थोडक्यात एक मांडणी करणार आहे. कारण की या दोन देशांमधल्या 21व्या शतकातल्या संबंधांचा विचार करत असताना जसा त्यांच्यातल्या चांगल्या संबंधांचा विचार केला पाहिजे त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये तेढ कशावरनं निर्माण होते याही मुद्द्यांचा विचार केला गेला पाहिजे. यातला पहिला म्हणजे तेढ दोन देशांमध्ये असण्याचा जो पहिला महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे रशिया आणि चीन यांचे संबंध. आपल्या लक्षात असेल की शीतयुद्ध काळामध्ये 1971 ते 1991 ही जी भारत सोव्हिएत मैत्री होती त्याचा एक पाया अमेरिका चीन विरोध हा देखील होता, परंतु 21व्या शतकामध्ये विशेषतः 2000 पासून रशिया आणि चीन आणि 2005 पासून भारत आणि अमेरिका यांचे संबंध झपाट्याने सुधारले. म्हणजे अमेरिका आणि भारत यांची मैत्री जी दीर्घ म्हणजे आपण ज्याची प्रगती पाहतो तशी झाली, त्याचबरोबर रशिया आणि चीन यांची देखील मैत्री झाली आणि यामुळे अमेरिका चीन विरोध हा या दोन देशांच्या मैत्रीचा पाया राहिलेला नाही. परंतु रशियाशी जी चीनची नव्याने मैत्री झाली 2000 सालापासून त्या मैत्रीचा भारत रशिया संबंधामध्ये कुठेतरी अडसर निर्माण होतो का काय अशी परिस्थिती नेहमी असते. चीन आणि रशिया यांचे संबंध गेल्या 20-22 वर्षांमध्ये खूप चांगले राहिलेले आहेत, प्रामुख्याने चांगले राहिलेले आहेत आणि चीन आणि रशिया यांच्यामध्ये सहकार्याचे अनेक मुद्दे आहेत. अमेरिका विरोधात या दोघांच्याही सहकार्याचा एक मुद्दा आहे. परंतु पुन्हा एकदा जितक्या थेटपणे पुतीनचा रशिया अमेरिकेला विरोध करतो तितक्या थेटपणे चीन हा अमेरिकेला विरोध करत नाही, कारण की चीन आणि अमेरिका यांचे व्यापारी संबंध हे एकमेकांमध्ये अगदी खोलवरती गुंतलेले आहेत. मात्र दोघांचाही अमेरिकेच्या वर्चस्वाला विरोध आहे. गेल्या काही वर्षांमध्ये चीन हा रशियामध्ये निर्माण होणाऱ्या नैसर्गिक वायूचा एक खरेदीदार बनलेला आहे आणि त्यांच्या त्या दोघांमध्ये काही $1 बिलियनचे करारही झालेले आहेत की रशियामध्ये निर्माण होणारा नैसर्गिक वायू त्यातला एक मोठा खरेदीदार आज चीन आहे. त्यामुळे काही प्रमाणामध्ये चीनचं रशियावरती अवलंबित्वही तयार झालेलं आहे, कारण रशिया आज नेट इम्पोर्टर ऑफ एनर्जी आहे, त्यांना आयात करावी लागते त्यांच्या एनर्जी सोर्सेसची. परंतु या दोन देशांमध्ये मैत्री जरी असली तरी देखील सगळं काही हे सुरळीतच चाललेलं आहे अशातला भाग नाही. रशिया आणि चीन या दोघांमध्येही काही मतभेदाचे मुद्दे आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेला शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची निर्मिती झाली त्यावेळेला मध्य आशियामध्ये चीननी एक प्रकारे लीड घेऊन चीननी एक प्रकारे पुढाकाराची भूमिका घेऊन त्या देशांना एकत्र आणलं हे रशियाला रुचलेलं नव्हतं. याचं कारण असं की रशिया हा नेहमीच सेंट्रल एशिया किंवा मध्य आशियाला आपले जवळचे शेजारी नियर अब्रॉड असा त्यांचा फॉरेन पॉलिसी मधला शब्द आहे, ते नेहमीच या भागाला आपले जवळचे शेजारी असं समजत आले आहे आणि तिथे जो चीनचा एक प्रकारे वाढता हस्तक्षेप आहे किंवा वाढतं प्रभुत्व आहे त्याच्याविषयी रशियाच्या मनामध्ये नाराजी आहे आणि हे जे काही मुद्दे आहेत त्याच्यामध्ये रशिया आणि चीन यांच्यामधले मतभेद देखील आहेत हे आपल्याला लक्षामध्ये येतं.
परंतु एकूण पाहिलं तर गेल्या 20 वर्षांमध्ये चीन आणि रशिया यांचे संबंध हे बाय अँड लार्ज चांगले राहिलेले आहेत आणि चांगले चीन भारत चीन रशिया संबंध हा एक प्रकारे चांगल्या भारत रशिया संबंधांमधला एक प्रकारचा अडथळा किंवा अडसर ठरलेला आहे. दुसरा मतभेदाचा मुद्दा भारत रशिया मधला जो आहे तो रशिया आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये नव्याने तयार होणारे संबंध तो आहे. जे आपण ज्याला आपण असं म्हणू की आजपर्यंत भारताने कल्पनाही केली नसेल अशा दोन गोष्टी रशियाने पाकिस्तानच्या संदर्भामध्ये करून दाखवल्या. एक म्हणजे पाकिस्तानला काही शस्त्रास्त्र पुरवण्याचे करार केले. फायटर हेलिकॉप्टर्स काही Mi-35 जातीची काही हेलिकॉप्टर पुरवण्याचा करार रशियाने केला आहे. आणि दुसरं जे रशियाने केलं ते म्हणजे पाकिस्तानी सैन्य दलांच्या बरोबर संयुक्त कवायती करणं. भारताच्या संयुक्त कवायती अनेक देशांबरोबर चालू असतात परंतु रशिया आणि पाकिस्तानने संयुक्त कवायती करणं हा एक प्रकारचा भारताला धक्का होता. तर चीन आणि पाकिस्तान आणि रशिया यांचे गेल्या 5-6 वर्षांमध्ये ज्या प्रकारचे संबंध तयार झालेले आहेत तो देखील भारत रशिया या दोघांच्या मधला एक मोठा आणि महत्वाचा मतभेदाचा मुद्दा राहिलेला आहे. म्हणजे एका बाजूला मैत्री जरी असली तरी रशिया चीन संबंध आणि रशिया पाकिस्तान संबंध यामुळे भारत आणि रशियामध्ये तेढ निर्माण होते आणि ती वारंवार निर्माण होत राहते. या दोघांमधला जो अडचणीचा मुद्दा आहे त्यातला तिसरा जो एक मुद्दा सांगायचा झाला तर तो म्हणजे त्या दोघांमधला व्यापार. मी एक स्लाईड आधी दाखवली होती त्याच्यावरनं आपण पाहून घेतलंय की भारत आणि रशिया यांच्यामध्ये जो व्यापार चालतो तो व्यापार अगदी नगण्य असा आहे. म्हणजे भारताच्या दृष्टीनेही आणि रशियाच्या दृष्टीनेही व्यापार अगदी नगण्य आहे. 2000 सालापासून म्हणजे ज्यावेळेला स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा करार झाला पुतीन आणि वाजपेयी यांच्यामध्ये तेव्हापासून सतत आणि सलगपणे हा व्यापार कसा वाढवता येईल याच्याविषयी चर्चा प्रत्येक द्विराष्ट्रीय भेटीमध्ये होत असतात आणि तरी देखील या दोन देशांमधला व्यापार वाढत नाहीये. या दृष्टीने गेल्या काही वर्षांमध्ये दोन महत्वाच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याचा उल्लेख आपण करूया आणि त्याच्यानंतर मी माझ्या ह्या प्रेझेंटेशनच्या शेवटाकडे येते. रशिया आणि भारत व्यापार वाढत नाही याची जी वेगवेगळी कारणं आहेत त्याचा विचार एक वेगळ्या पद्धतीने करता येईल परंतु तो वाढण्यासाठी काय करता येईल यासाठी पुतीन आणि नरेंद्र मोदी यांच्या ज्या गेल्या 2-3 वर्षांमध्ये सलग भेटी झाल्या त्याच्यामधनं आपल्याला दोन गोष्टी घडलेल्या दिसून येतात. त्यातली पहिली गोष्ट अशी आहे की 2020 मध्ये पुतीन यांनी फार ईस्ट इकॉनॉमिक काउन्सिल ह्याच्यामध्ये नरेंद्र मोदींना आमंत्रित केलं होतं. आता हे फार ईस्ट इकॉनॉमिक काउन्सिल काय आहे तर रशियाच्या अतिपूर्वेकडचा जो भाग आहे म्हणजे रशियाचा पॅसिफिक बाजूचा जो भाग आहे किंवा पूर्वेकडचा जो भाग आहे त्या भागामध्ये त्या भागाच्या प्रगतीसाठी आर्थिक प्रगतीसाठी केलेली जी काउन्सिल आहे त्याला रशियामध्ये फार ईस्ट इकॉनॉमिक काउन्सिल असं म्हटलं जातं. जो रशियाचा पश्चिम भाग आहे म्हणजे सेंट पीटर्सबर्ग मॉस्को हा जो काही पट्टा आहे रशियाचा आणि त्याच्या संलग्न असलेला जो पश्चिम रशिया म्हणजे रशियाच्या पश्चिम भागातले जे काही शहर किंवा भाग आहे त्या भागाच्या मानाने अतिपूर्वेकडचा रशिया हा कमी प्रगत आहे किंवा मागास आहे आणि त्या भागाची प्रगती व्हावी यासाठी रशियन सरकारतर्फे प्रयत्न केले जातात. त्याचा एक भाग म्हणजे फार ईस्टर्न इकॉनॉमिक काउन्सिल. या फार ईस्टर्न इकॉनॉमिक काउन्सिलमध्ये रशिया अनेक वेगवेगळ्या देशांना आमंत्रित करतो आणि ज्या देशाला रशियामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे गुंतवणूक करायची त्याने ती गुंतवणूक फार ईस्टमध्ये करावी रशियाच्या फार ईस्टमध्ये करावी यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं जात. 2015 मध्ये बहुधा फार ईस्ट इकॉनॉमिक काउन्सिलची स्थापना झाली. त्याच्यानंतर सलगपणे दरवर्षी जपान या फार ईस्ट इकॉनॉमिक काउन्सिलमध्ये सहभागी होत आलेला आहे. 20 साली पहिल्यांदा पुतीन यांनी मोदींना तिथे आमंत्रित केलं. मोदीन व्लादिवोस्तोक मध्ये जे फार ईस्ट रशिया मधलं सगळ्यात महत्वाचं शहर आहे व्लादिवोस्तोक मध्ये मोदी गेले आणि त्यांनी तिथे एक मोठा करार केला. फार ईस्ट म्हणजे रशियाच्या अतिपूर्वेकडच्या भागाच्या आर्थिक प्रगतीसाठी भारताने त्या भागामध्ये
$1 बिलियन ची इन्व्हेस्टमेंट करण्याचं त्या करारामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे $1 बिलियन ची क्रेडिट लाईन भारताने रशियाच्या अतिपूर्वेकडच्या भागातल्या आर्थिक विकासासाठी देऊ केलेली आहे. ती हळूहळू ती आपण ती कार्यान्वित करू. हे जे $1 बिलियन क्रेडिट लाईन आहे हा या दोन देशांमधला व्यापार वाढावा याच्यासाठी केलेला प्रयत्न आहे. एका बाजूला रशियाची अतिपूर्व आणि दुसऱ्या बाजूला भारताची आत्मनिर्भरता यांची सांगड घालून काही प्रमाणामध्ये जर दोन देशांमधला व्यापार वाढला आणि तो वाढवता आला तर तो दृष्टिकोन ह्या करारामागे आहे. त्याला मोदी सरकारने त्याला संगम असं नाव दिलेलं आहे आणि ह्याच्यातून अतिपूर्वेकडे केलेली इन्व्हेस्टमेंट हे व्यापार वाढीसाठी अलीकडे टाकलेलं एक महत्वाचं पाऊल आहे. दुसरं जे महत्वाचं पाऊल पुतीन आणि मोदी यांच्या भेटीमध्ये झालं ते ज्या वेळेला त्यांची व्लादिवोस्तोकमध्ये भेट झाली तेव्हाही त्यांच्यामध्ये चर्चा झाली आणि जेव्हा त्यांची भारतामध्ये भेट झाली त्याही वेळेला या दोन नेत्यांनी त्याच्याविषयी चर्चा केलेली आहे. ते म्हणजे भारत आणि रशिया यांच्यातल्या व्यापारासाठी दोन नवे व्यापारी मार्ग कसे कार्यान्वित करता येतील याविषयीची ती चर्चा आहे. मी पुन्हा एकदा 2 मिनिटांसाठी स्क्रीन शेअर करते आहे. एक मॅप दिसतो आहे का स्क्रीन वरती? हो दिसतोय दिसतोय. हा, ह्याला नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर असं म्हटलं जात. आपण हे मी थोडक्यामध्ये सांगते तुम्हाला. हा भारत आहे आणि हे जे हा जो स्टार्टिंग पॉईंट दिसतो ह्या रूटचा ते मुंबई शहर आहे. मुंबई शहरातून ज्या वेळेला सध्या भारत आणि रशिया यांचा व्यापार होतो तो संपूर्णपणे सागरी मार्गाने होतो. तो जसा अरबी समुद्रातून पर्शियाच्या खाडीतून सुएझ कॅनाल, भूमध्य समुद्र, नॉर्थ सी, बाल्टिक समुद्र इथून तो सेंट पीटर्सबर्ग असा हा जो निळ्या रंगामध्ये तुम्हाला दिसतोय जांभळ्या निळ्या रंगामध्ये तो जो सागरी मार्ग आहे तो सध्याचा भारत रशिया यांच्यातला व्यापारी मार्ग आहे. या व्यापारी मार्गाला पर्याय म्हणून नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर विकसित करायचं असं भारत आणि रशिया यांनी ठरवलेलं आहे. आता हा नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर कसा आहे तर तो भारतामध्ये मुंबईमधून तो बंदर अब्बास म्हणजे इराणमध्ये जातो. तिथून तो म्हणजे ह्याला मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर आहे. हा मुंबई ते बंदर अब्बास हा सागरी मार्ग आहे. तिथून पुढे बाकू किंवा अझरबैजान इराण यांच्या हद्दीपर्यंत जो मार्ग आहे तो रेल्वेचा आहे. त्याच्यानंतर बाकू पासून ते अस्त्राखान पर्यंत हा मार्ग पुन्हा एकदा जलमार्गाने जातो आणि त्याच्या पुढे मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग पर्यंत रेल्वे आणि रस्ते या दोन्ही मार्गाने तो जाईल. हा जो अस्त्राखान पासून ते इराणच्या हद्दीपर्यंतचा जो नवीन जलमार्ग आहे त्या जलमार्गाचा अजून सुरुवात झालेली नाहीये. परंतु इराण मधला जो जे रस्ते किंवा रेल्वे मार्ग आहे ते आणि अस्त्राखान पासून पीटर्सबर्ग पर्यंतचे रेल्वे आणि रस्ते मार्ग जे आहेत ते मुळामध्ये अस्तित्वात आहे. किंवा ज्या वेळेला सोव्हिएत युनियन अस्तित्वात होतं तेव्हापासून पीटर्सबर्ग पासून अस्त्राखान पर्यंत रेल्वे आणि रस्ते त्यांनी त्याच वेळेला बांधलेले आहेत. बाकूपर्यंत हे सगळे मार्ग त्यावेळेचे अस्तित्वात आहेत. हा जो नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर आहे त्याच्यामध्ये अंतर ह्या दोन शहरांमधलं म्हणजे पीटर्सबर्ग आणि मुंबई याच्यामधलं अंतर हे प्रकर्षाने कमी होतं आणि त्याच्यामुळे ट्रान्सपोर्ट कॉस्ट जी आहे ती देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होणार असा अंदाज आहे. हा एक मार्ग म्हणजे जे दोन मार्गांचा विचार पुतीन आणि मोदी यांनी केला त्यातला हा एक मार्ग आहे आणि तो मार्ग लवकरात लवकर कार्यान्वित करायचा त्याच्यामुळे व्यापाराला चालना मिळू शकेल असं या दोन नेत्यांचं हा या दोन देशांमधला विचार. आणि त्याच्याच बरोबरीने आणखीन एक व्यापारी मार्ग ज्याचा विचार केला जातो आहे तो म्हणजे चेन्नई व्लादिवोस्तोक मॅरिटाईम इकॉनॉमिक कॉरिडॉर. हा जो चेन्नई व्लादिवोस्तोक रूट आहे तो अर्थातच तुम्हाला दिसतो त्याप्रमाणे बंगालच्या उपसागरातून ज्याला आपण मलाका स्ट्रेट म्हणतो तिथून तो जाऊन दक्षिण चीन समुद्रातून कोरियाला वळसा घालून तो व्लादिवोस्तोक मध्ये जातो.
तर हा जो चेन्नई व्लादिवोस्तोक कॉरिडॉर आहे तो कॉरिडॉर देखील कार्यान्वित करायचा अशी देखील याच्यामध्ये योजना आहे. हा नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर आणि चेन्नई व्लादिवोस्तोक ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर मॅरिटाईम कॉरिडॉर हे जर कार्यान्वित केले तर ट्रान्सपोर्ट कॉस्ट जी आहे व्यापाराची ती प्रचंड प्रमाणामध्ये कमी होऊ शकेल. आणि ते आपण जर इथे ह्या मॅपमध्ये ही जर साईड दिसत असेल त्याच्यात जर तुम्ही बघितलं तर अंतर जे कमी होत आहे ते 8675 मैलांपासून 5647 मैलांपर्यंत कमी होतं. म्हणजे मुंबई पीटर्सबर्गच्या ऐवजी जर चेन्नई व्लादिवोस्तोक गेले तर हे साधारणपणे 3000 मैल अंतर त्या व्यापाराचं कमी होतं. अशा प्रकारचं हे दोन कॉरिडॉर्सची ही कल्पना आहे आणि त्याच्यावरती म्हणजे ते लवकरात लवकर कार्यान्वित होऊन त्याच्याद्वारे भारत आणि रशिया यांच्यातल्या व्यापाराला चालना मिळावी असे प्रयत्न या दोन देशांच्या द्वारे केले जात आहेत. म्हणजे ह्याच्यातून ज्याप्रमाणे म्हणजे मला चेन्नई व्लादिवोस्तोक मॅरिटाईम कॉरिडॉर बद्दल एका मिनिटात मी एक महत्वाची गोष्ट सांगते याच्या बाबतीमध्ये. रशियाचं जे भारताबद्दलचे जे काही कन्सर्न्स आहे त्यांना काही गोष्टींबद्दल जी काळजी वाटते त्याच्यामध्ये भारत अमेरिका मैत्री हा एक मुद्दा आहे आणि त्याच्याच बरोबर जे वेगवेगळे मुद्दे आहेत त्याच्यात एक मुद्दा असा आहे की गेल्या काही वर्षांमध्ये इंडो पॅसिफिक नावाचं जे एक कन्स्ट्रक्ट तयार झालेलं आहे त्या इंडो पॅसिफिक या कल्पनेमध्ये वेगवेगळे देश येतात पण रशिया येत नाही किंवा रशियाला गृहित धरलं जात नाही ही रशियाची तक्रार आहे. रशिया ही पॅसिफिक सत्ता आहे. रशिया त्या अर्थाने इंडो पॅसिफिक सत्ता आहे म्हणजे भौगोलिक दृष्ट्या रशिया तिथे आहे परंतु राजकीय दृष्ट्या रशिया हा इंडो पॅसिफिक मध्ये अजून तरी गृहित धरला जात नाही. एक प्रकारे ज्या वेळेला चेन्नई व्लादिवोस्तोक मॅरिटाईम कॉरिडॉरची कल्पना मांडली जाते आणि तिचा पाठपुरावा केला जातो त्यावेळेला तो मार्ग दक्षिण चीन समुद्रात जातो आणि तो मार्ग रशियाच्या पॅसिफिक बाजूला असलेल्या बंदरापर्यंत व्लादिवोस्तोक पर्यंत जातो. ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्या मार्गाच्या मुळे अतिशय अप्रत्यक्षपणे भारताने हे मान्य केलं आहे की रशिया ही इंडो पॅसिफिक सत्ता आहे आणि त्या मार्गाच्या द्वारे भारताने अप्रत्यक्षपणे रशियाला हेही सांगितलं आहे की चीन हा जो तुमचा मित्र आहे त्या मित्राच्या दक्षिण चीन समुद्र आणि इतरत्र होणाऱ्या ज्या कारवाया आहेत त्यांना प्रतिबंध करणं ही तुमची जबाबदारी आहे. जर तसं घडलं नाही तर चेन्नई व्लादिवोस्तोक मॅरिटाईम कॉरिडॉर कार्यान्वित होण्यामध्ये अडचणी येऊ शकतात कारण या व्यापाराला चीनच्या कारवायांच्यामुळे अडचणी येऊ शकतो आणि त्यामुळे एक प्रकारे रशियाची जी इच्छा आहे की त्यांना पॅसिफिक पॉवर इंडो पॅसिफिक पॉवर म्हणून मान्यता मिळावी ती मान्य करणं आणि दुसऱ्या बाजूला दक्षिण चीन समुद्रातल्या चीनच्या कारवायांवरती अंकुश ठेवण्याची अप्रत्यक्षपणे जबाबदारी रशियावरती टाकणं या दोन्ही गोष्टी भारताने चेन्नई व्लादिवोस्तोक मॅरिटाईम कॉरिडॉरच्या द्वारे साध्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं की मी एक दोन मिनिटांमध्ये जे मी आतापर्यंत मांडलं त्याचं एक समारोप करते आणि मी थांबते. मी अशी आर्ग्युमेंट करत होते की भारत रशियाचे 21व्या शतकातले जे संबंध आहेत त्याचा सत्य आपल्याला समजून घ्यायचे असतील तर आपल्याला शीतयुद्ध काळातले भारत सोव्हिएत युनियनचे संबंध समजून घेण्याची गरज आहे. त्या काळामध्ये जे संबंधांचा पाया होता किंवा जे त्यातले महत्वाचे मुद्दे होते ते आज राहिलेले नाहीत आणि तरीही भारत रशिया मैत्रीचे 21व्या शतकातले अनेक महत्वाचे मुद्दे असे आहेत की ज्याच्यामुळे आजही या दोन देशांमधले चांगले संबंध टिकून आहेत. शस्त्रास्त्रांचा व्यापार, जॉईंट प्रोडक्शन ऑफ वेपन्स हे त्यातले काही मुद्दे आहेत. आंतरराष्ट्रीय दहशतवादाविषयी या दोन देशांचे असलेले सामायिक हितसंबंध हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे. बहुध्रुवीय आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा आग्रह हा दोन्ही देशांनी धरला असल्यामुळे त्या दोन्ही देशांचे त्यामध्ये असलेले सामायिक हितसंबंध हाही भारत रशिया मैत्रीचा एक आधार आहे आणि त्याचबरोबरीने घसरत चाललेला व्यापार कसा सुधारता येईल या दृष्टीने गेल्या 2 ते 3 वर्षांमध्ये भारत आणि रशियाच्या सरकारांनी केलेले प्रयत्न हा देखील या दोन देशातल्या मैत्रीचा नवीन एक आधार आहे असं आपल्याला म्हणता येईल. सध्याचं जे जागतिक राजकारण आहे त्याच्यामध्ये भारत आणि अमेरिका यांचे संबंध चांगले आहेतच आणि ते पुढील अनेक वर्ष ते असे असणारही आहेत, परंतु याचा अर्थ असा नाही की भारत आणि रशियाचे संबंध वाईट आहेत.
किंबहुना भारत आणि रशियाचे संबंध हे टिकून राहावे यासाठी दोन्ही देशांनी दोन्ही बाजूंनी प्रयत्न केलेले आहेत. आणि आपण जर 2014 नंतरच्या भारतीय परराष्ट्र धोरणाचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, जगाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तारेवरची कसरत हा शब्द मराठीमध्ये आपण वापरतो, वॉकिंग द टाईट रोप असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. त्या प्रकारचा वॉकिंग द टाईट रोप करण्याचा यशस्वी प्रयत्न भारताने केलेला आहे. एका बाजूला इस्रायल आणि दुसऱ्या बाजूला सौदी अरेबिया आणि UAE यांच्याशी एकाच वेळी खूप चांगले संबंध प्रस्थापित करण्याची करामत भारताने करून दाखवली आहे. आणि त्याचबरोबरीने एका बाजूला अमेरिकेची मैत्री, एका बाजूला चीनला असलेला विरोध स्पष्टपणे मांडणं आणि त्याच वेळेला चीनचा मित्र अमेरिकेचा शत्रू असलेल्या रशियाच्या बरोबर अतिशय चांगले संबंध प्रस्थापित करणं आणि टिकवणं ही तारेवरची कसरत देखील भारताने साध्य केलेली आहे. मला वाटतं मी इथे थांबते, काही प्रश्न असतील तर ते घेऊया. बुवा सर मला वाटतं तुम्ही आता सूत्र हातात. धन्यवाद मॅडम. एखादं मोठं वडाचं झाड असावं आणि त्याची पाळं मुळं दाखवणारा एखादा स्कॅनर, हे व्याख्यान म्हणजे ते स्कॅनर असं मला वाटतं की आपण वडाचं भव्य झाड बघतो पण त्याच्या खाली ती मुळं कुठपर्यंत गेलेली आहेत, कित्येक मैलांपर्यंत ती पसरलेली असतात, तर ही पाळं मुळं सगळं दाखवण्याचं काम गेल्या तास सव्वा तास मॅडम करत होत्या. मी सुरुवातीला म्हटलं ते जे भारत सोव्हिएट युनियन मैत्री संबंधी विशेषतः किंवा संबंधांच्या विषयीचं जे काही व्याख्यान होतं त्याची लिंक मी देतो तुम्हाला ग्रुपमध्ये, ते आणि हे व्याख्यान दोन्ही जर एकत्र केली तर भारत रशिया किंवा भारत सोव्हिएट युनियन आणि भारत रशिया यांच्या संबंधांचा बराच खोलवर अभ्यास तुम्हाला त्याच्यातून करता येईल. मी आता हे सत्र प्रश्नोत्तरांसाठी प्रश्नांसाठी खुलं करतोय. तुमच्या आजूबाजूला जर काही आवाज असेल तर तुमचा माईक तेवढ्यापुरता बंद ठेवा, प्रश्न उत्तरांसाठी अनम्यूट करायला मी आता तुम्हाला परवानगी दिलेली आहे, तर तुम्ही अनम्यूट करू शकता आणि ज्यांना काही प्रश्न विचारायचे ते विचारू शकता. बुवा सर, एक गेल्या काही मिनिटात मला असं जाणवतंय की ते विद्यापीठातलं इंटरनेट थोडस अनस्टेबल झालंय, जर मला खूप त्रास झाला तर मी माझा व्हिडिओ बंद करेन त्यावेळेला. ओके ओके, तसं काय फारसं हे जाणवत नाहीये इथे प्रत्यक्ष लेक्चर मध्ये. माझा एक प्रश्न होता मॅडम साठी. बोला. हा सर, सध्या युक्रेन मध्ये जे युद्ध चालू युक्रेन मध्ये आणि रशियाने ज्या प्रकारे तिथे इंटरफिअरन्स केलं, तर भारताने कशा प्रकारे भूमिका बजवायला पाहिजे कारण रशिया संदर्भात? हा, आता काय आहे की उद्या देशपांडे सर युक्रेनचं युद्धावरती भाषण करणार आहेत आणि त्यांचं जे काय असेल म्हणणं मला ते अँटिसिपेट करायचं नाहीये, पण तरी मी माझं स्वतःच त्याच्या बाबतीमध्ये जे मत आहे ते मी अगदी थोडक्यात मांडते. रशियाने युक्रेनवरती हल्ला केला या संदर्भामध्ये युनायटेड नेशन्सच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये जनरल असेंब्लीमध्ये भारताने न्यूट्रल भूमिका घेतलेली, म्हणजे आपण तटस्थपणाची भूमिका घेतलेली आहे. रशियावरती टीका करणाऱ्या ठरावांना आपण पाठिंबा दिलेला नाही, परंतु युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल मधलं भारताच्या परमनंट रिप्रेझेंटेटिव्हचं जर भाषण आपण पाहिलं, ते उपलब्ध आहे, ते तुम्हाला युनायटेड नेशन्सच्या वेबसाईटवरती वाचता येईल किंवा अनेक वृत्तपत्रांनी ते रिपोर्ट केलेलं आहे, त्यामुळे न्यूज चॅनल्स किंवा न्यूज पेपरच्या वेबसाईटवरतीही ते सलग वाचता येतं, आपल्याला ते मिळतं. त्यामध्ये जे काही मुद्दे भारताच्या परमनंट रिप्रेझेंटेटिव्हनी मांडले आहेत, म्हणजे एका बाजूला रशियाच्या हल्ल्याचा थेटपणे निषेध न करता व्हायलन्सवरती टीका करणं, सिव्हिलियन्सवरच्या हल्ल्याची टीका करणं, प्रश्न शांततेनेच सोडवला पाहिजे असे मुद्दे जे काही त्या सिक्युरिटी काउन्सिलच्या जे भारताची बाजू आहे ती मांडताना तिरुमूर्ती यांनी मांडलेली आहे,
हे माझ्या मते खूप महत्वाचे आहे, कारण की ऍब्स्टेन्शन हे जे असतं ना आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये, ते ऍब्स्टेन्शन म्हणजे मत काय म्हणूया त्याला, भूमिका घ्यायला नकार असंच काही नेहमी नसतं, तर ऍब्स्टेन्शन ही देखील भूमिका असते. आणि आत्ताच्या क्षणी भारताची जी भूमिका आहे ती अशी आहे की रशियाने युक्रेनमध्ये जो हिंसाचार चालवलेला आहे त्याला आमचा विरोध आहे, परंतु तरीही रशियाचा थेटपणे आम्ही निषेध करणार नाही, ही ती भूमिका आहे. आणि ही भूमिका भारताने वेळोवेळी मांडलेली आहे. न्यूट्रॅलिटी भारताची बरोबर आहे की नाही ह्याच्यावरती प्रचंड चर्चा चालू आहे, आणि ती नुसती भारतात चालू नाही तर देश म्हणजे ती जगभरामध्ये चालू आहे, अशासाठी की अनेकांना भारताने न्यूट्रॅलिटीची भूमिका घेतली ह्याचा राग आलेला आहे. परंतु आपण जर आणि त्या माझ्या ह्याच्यामध्ये जर दोन गोष्टी लक्षात घेतल्या असतील, आंद्रे कोझिरेव यांचा काळ आणि येवगेनी प्रेमाकाव यांचा काळ. कोझिरेव यांच्या काळामध्ये जी जवळीक अमेरिकेशी झाली त्याच्यातून ईयूचा विस्तार आणि नाटोचा विस्तार ही जी धोरणं पश्चिम युरोप आणि अमेरिकेनी राबवली, तिथून रशियाच्या सीमेपर्यंत जर नाटो आणि ही त्यांची बोलणी त्याही वेळेला झालेली आहे की नाटोचा विस्तार होऊ नये, म्हणजे जर शीतयुद्ध संपलं असेल तर नाटोचा विस्तार होऊ नये, कारण नाटो जर पूर्वेकडे विस्तारत गेला तर रशियाला थेट धोका आहे. ही रशियाची भूमिका आहे. मी रशियाचं समर्थन करते आहे अशी समजूत करून घेऊ नका, मी रशियाची भूमिका काय ते मांडते. जर नाटोचा विस्तार युक्रेनमध्ये झाला किंवा तो मोल्डोवामध्ये झाला किंवा तो लातविया लिथुआनिया एस्टोनियामध्ये तो होतोच आहे, आणि त्याच्या बरोबरीने जे फिनलंड आणि सेगाचा स्वीडन यांच्यासारखे ट्रेडिशनली न्यूट्रल असे देश आहेत त्यांच्याही मध्ये जर तो होणार असेल तर रशियाच्या सुरक्षेला धोका आहे, ही रशियाची भावना आहे. आणि झेलेन्स्की यांनी अगदी उघडपणे आक्रमकपणे नाटोमध्ये आम्हाला सामील व्हायचंय अशी भूमिका घेतल्यानंतर रशियाचा हा हल्ला झालेला आहे. आणि या कारणासाठी मला असं वाटतं की भारताची जी न्यूट्रॅलिटीची भूमिका आहे ती आपण समजून घेतली पाहिजे, रशियाचं जे आक्रमण आहे ते देखील समजून घेतलं पाहिजे, संपायचं याचा विचार होणं अतिशय आवश्यक आहे. त्याच्यासाठी भारताने प्रयत्न करायला पाहिजे, कदाचित असे प्रयत्न होतही असतील, परंतु आत्ताची जी भारताची भूमिका आहे ती ओव्हरऑल न्यूट्रॅलिटीची जी भूमिका आहे मला असं वाटतं की ती महत्वाची आहे, कारण की अमेरिकेला उघड पाठिंबा. आजपर्यंत भारताने अमेरिका आणि रशिया यांच्यातल्या कोणत्याही संघर्षामध्ये उघडपणे एकाला पाठिंबा दिलेला नाहीये, आणि त्या कारणासाठी देखील आजची जी आपली न्यूट्रॅलिटीची भूमिका आहे ती देखील मला असं वाटतं की ती योग्य अशी. थँक्यू थँक्यू मॅडम थँक्यू. मला तर बाप्पा मी चांगला एंटरटेन करतो त्यांना, सर्व जबरदस्त सुरू राहत आपलं. हॅलो मॅडम. हॅलो हॅलो, माझा एक प्रश्न आहे. बोला सर. 1971 ला भारत रशिया मैत्री करार झाला आणि सध्या भारताची रशिया बद्दलची भूमिका याच्यामध्ये भारत एकीकडे अलिप्तता म्हणायचं आणि दुसरीकडे 1971 ला भारत रशिया मैत्री करार केला आणि त्याच्यामुळे युक्रेनच्या संदर्भामध्ये भारताची जी सध्याची भूमिका आहे ती योग्य आहे का? 1971 च्या मैत्री करारामध्ये भारताची अलिप्तता संपली का तर हो, त्याचं कॉम्प्रोमाइज झालं त्या अलिप्ततेशी, हे तर हे म्हणजे अगदी उघडच आहे की तुम्ही जर अलिप्तता धोरण किंवा नॉन अलाइनमेंटचा अर्थच हा आहे की तुम्ही दोन महासत्तांच्या कोणाशी एकाच्या जास्त जवळ न जाणं. ज्यावेळेला आपण एकाच देशाशी म्हणजे सोव्हिएत युनियनशी मैत्री करार करतो त्यावेळेला नॉन अलाइनमेंटचं तत्व हे कॉम्प्रोमाइज होत असतं हे उघड आहे. त्याच्यामुळे 1971 मैत्री कराराने नॉन अलाइनमेंट कॉम्प्रोमाइज झाली का तर हो ती झाली. आत्ताची जी आपली रशियाबद्दलची न्यूट्रॅलिटी आहे ती न्यूट्रॅलिटी वेगळी आहे, ती नॉन अलाइनमेंट नाहीये, हे पहिल्यांदा आपण लक्षात घेऊया. ती दोन देशांमध्ये जे युद्ध चाललं आहे आणि दोन वेगळ्या देशांमध्ये जो संघर्ष चालू आहे, म्हणजे रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध चालू आहे आणि पश्चिम युरोप अमेरिका एका बाजूला रशिया एका बाजूला असा एक संघर्ष आहे चाललेला. या संघर्षामध्ये भारताने अलिप्ततेची भूमिका केली, नॉन अलाइनमेंटची नव्हे. तर ही अलिप्ततेची भूमिका अशी अशासाठी घेतलेली आहे की भारताने रशियाला विरोध केला, म्हणजे भारताने रशियाला विरोध करायचा
तर तो याआधी अशा प्रकारच्या कोणत्याही संघर्षामध्ये आपण केलेलं नव्हतं. ज्या वेळेला सोव्हिएत युनियनने 1958 मध्ये हंगेरीमध्ये किंवा 1968 मध्ये जेकोस्लोवाकियामध्ये अशाच प्रकारे हल्ला केला होता, तिथल्या रिबेल नेत्यांना पकडलं होतं, त्यांना मॉस्कोला नेऊन फाशी दिलेली होती, त्यापैकी कोणत्याही वेळेला भारताने न्यूट्रॅलिटीची भूमिका सोडलेली नव्हती. आणि ही 1958 आणि 1968 ह्या घटना भारत रशिया भारत सोव्हिएत युनियन मैत्री कराराच्या आधीच्या आहेतले लक्षात. त्यानंतर ज्या वेळेला अफगाणिस्तानमध्ये सोव्हिएत युनियनने आक्रमण केलं त्याही वेळेला भारताने अशाच प्रकारची न्यूट्रॅलिटीची भूमिका घेतली होती की म्हणजे त्या आक्रमणाच्या बाबतीमध्ये रशियाला सेन्स्युअर करणाऱ्या ठरावांवरती भारताने मतदान करायला नकार दिलेला होता. परंतु हे केवळ रशियाच्या बाबतीत नाही तर ज्या वेळेला 91 साली अमेरिकेने इराकवरती हल्ला केला तेव्हाही भारताने अशाच प्रकारची न्यूट्रॅलिटीची भूमिका घेतली होती. माझ्या सांगण्याचा अर्थ असा आहे की भारताची किंवा असं म्हणता येईल आपल्याला की अमेरिका आणि रशिया हे दोन जे मोठे देश आहेत जगातील त्यांच्याशी भारताचे संबंध हे सध्याच्या काळात सारखेच चांगले असल्यामुळे त्या दोघांच्या भांडणामध्ये भूमिका घेण्यासाठी भारत नकार देतो, म्हणजे एकावरती टीका करायला भारत नकार देतो. हीच न्यूट्रॅलिटी भारत चीनच्या बाबतीत वापरतो असं नाही, वापरेल असंही नाही. परंतु रशिया आणि अमेरिका यांच्या बाबतीमध्ये मात्र जेव्हा जेव्हा त्यांनी कुठे आक्रमण केलं असेल किंवा त्यांनी कुठे हस्तक्षेप एखाद्या तिसऱ्या देशामध्ये केला असेल त्या प्रत्येक वेळेला इतिहासामध्ये भारताने ही अलिप्ततेची भूमिका ठेवलेली आहे आणि तीच भूमिका आत्ता देखील भारत सरकारने घेतलेली. ओके मॅडम. हा मॅडम, मी वाल्मी बोलतो. समजा आपण जे नेहरूंच्या धोरणाप्रमाणे अलिप्ततेचं धोरण स्वीकारलं होतं तेच धोरण आजचं मोदी सरकार फॉलो करतंय असं सगळं एकंदरीत परिस्थिती पाहून आपल्याला दिसतंय. पण मग मला असा प्रश्न पडतो की मोदी मलाही तोच प्रश्न विचारायचा होता. हॅलो, मला दोघांचं बोला. हो, तर मग मोदी एकीकडे नेहरूंना विरोध करतात आणि दुसरीकडे नेहरूंचीच पॉलिसी फॉलो करतात, याच्याबद्दल थोडस आपण काही आपण बोललात तर बरोबर. आणि हाच प्रश्न विचारणारे आणखी कोण होते, मला नाव पटकन दिसत नाहीये किंवा. हो मॅडम, माझाही सेम तोच प्रश्न आहे की गेल्या 50 वर्षामध्ये काँग्रेस पक्षानं जी काही परराष्ट्र धोरणाची पायाभरणी केली त्याच धोरणावर आज तुम्ही चालत आहात. तर मग तुम्ही काँग्रेसनं 60 वर्ष काय केलं, 70 वर्ष काय केलं हा विचारण्याचा अधिकार सध्याच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना वगैरे आहे का? मी थोडस म्हणजे डायरेक्टली प्रश्न असा विचारतो. आणि बऱ्याच जणांना मी हे विचारल्यानंतर बरेच जण म्हणतात की याच्यावर बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही. मग आता राज्यशास्त्राच्या प्राध्यापकांना याच्यावर बोलण्याचा अधिकार नाही तर मग कोणाला आहे? नाही, ह्याच्यावरती बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही असं मला बिलकुल वाटत नाही. पण मी तुमच्या दोघांच्याही मताशी मुळातच सहमत नाही. नेहरूंचं नॉन अलाइनमेंट, आणि मी नेहरूंच्या नॉन अलाइनमेंट साठी अलिप्तता हा शब्द वापरणार नाही, त्याच्यासाठी हिंदीमध्ये गटनिरपेक्षता हा एक खूप चांगला शब्द आहे. ते अलिप्ततेचं धोरण नव्हतं. नेहरू काही राजकारणापासून अलिप्त राहिलेले नव्हते, म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणापासून अलिप्त राहावं असं काही त्यांचं धोरण नव्हतं. परंतु त्याला नॉन अलाइनमेंट हा शब्द जास्त चांगला माझ्या मते. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे गेल्या 60 वर्षातलं जे काँग्रेस प्रामुख्याने काँग्रेस पक्ष सत्तेवरती होता त्यामुळे गेल्या 60 वर्षातलं त्यांचं जे परराष्ट्र धोरण आहे ते आणि भाजपचं 2014 नंतरचं जे परराष्ट्र धोरण आहे ते याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. तो फरक काय आहे समजून घेणं हा एका वेगळ्या व्याख्यानाचा विषय आहे. प्रचंड मोठा मूलभूत फरक आहे आणि तो खरोखरच समजावून घेण्यासाठी एक म्हणजे वर्गामध्ये शिकवत असताना मी नेहमी सांगत असते की काय फरक पडलेला आहे. परंतु एकूण ऍटिट्यूड मध्ये फरक आहे, भारताच्या एकूण ऍटिट्यूड मध्ये फरक पडलेला आहे. दुसरी गोष्ट अशी की न्यूट्रॅलिटी आज जी भारत सरकार घेत आहे आणि त्यावेळेला म्हणजे 58, 68 आणि 19
यावेळचे जे भारताचं जे धोरण होतं त्यावेळेला सोव्हिएत युनियनवरती टीका न करण्याचं, याच्यामध्ये बराच मोठा फरक असा पडलेला आहे की युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये तुम्ही त्यावेळची भारताच्या परमनंट रिप्रेझेंटेटिव्हची जर भाषणं पाहिली आणि आजचं भाषण पाहिलं तर त्यात फरक आहे. आणि तो असा आहे की त्यावेळच्या भाषणांमध्ये ऍबस्टेन करताना किंवा रशियाच्या विरोधी भूमिका न घेताना कुठेतरी सोव्हिएत युनियनवरती टीका केली आहे असं अजिबात घडलं नव्हतं. किंबहुना सोव्हिएत युनियनचं चुकलं आहे असं म्हणायला भारतीय रिप्रेझेंटेटिव्ह तेव्हा तयार नव्हते. आज भारताच्या रिप्रेझेंटेटिव्हनी अप्रत्यक्षपणे रशियाचं काय चुकतं आहे आणि त्यांनी काय थांबवायला पाहिजे हे सिक्युरिटी काउन्सिलच्या भाषणामध्ये स्पष्टपणे मांडले. आणि तरी देखील रशियाचं म्हणजे रशियावरती टीका आम्ही करणार नाही ह्याच्यामध्ये कदाचित भावना ही आहे की आज रशिया जे करतंय ते अमेरिका वर्षानुवर्ष करत आलेली आहे आणि त्यामुळे अमेरिकेला रशियाला तशा प्रकारची नावं ठेवण्याचा अधिकार नाही आणि त्यामुळे आम्ही या भांडणामध्ये दोघांपैकी एकाची बाजू घेणार नाही. म्हणजे आपले हितसंबंध त्यात आहे हा मुद्दा आहेच, रशियाच्याकडनं आपण शस्त्रास्त्र घेतो हा मुद्दा आहेच, रशियाच्या बरोबर आपले इतर जे काही संबंध आहेत तो देखील मुद्दा आहे, चीनचे जे आपले संबंध तेढ आज निर्माण झाली ताणलेले संबंध आहेत त्याच्यामध्ये चीनवरती जर कोणाचा अंकुश असेल तर तो रशियाचा असू शकेल आणि आपली रशियाची मैत्री आहे त्याचा काहीतरी तिथे उपयोग होईल, हे सगळे मुद्दे त्याच्यामध्ये आहेतच. आणि तरीही भारताने ती न्यूट्रॅलिटीची जी भूमिका घेतली आहे ती पूर्वीपेक्षा वेगळी आहे कारण की रशियाचं आक्रमण आहे तिथे जो व्हायलन्स चाललेला आहे तिथे ज्या प्रकारे व्हायलन्स आलेला आहे त्याची स्पष्टपणे टीका युनायटेड नेशन्सच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये करून मग ऍबस्टेन्शन आहे. आणि यापूर्वी सोव्हिएत युनियनवरती अशा पद्धतीची टीका केली गेली नव्हती हा या दोन प्रकारच्या धोरणामधला फरक आहे. बाकी आधीचं काँग्रेसचं धोरण आणि आत्ताचं बीजेपीचं धोरण ह्यांच्यामध्ये काय फरक आहे त्याच्याविषयी ही सविस्तर चर्चा करावी लागेल, मला 5 मिनिटांमध्ये ते सांगता नाही. हॅलो हॅलो हा बोल सुनील. मॅडम मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की रशिया मैत्री संबंध भारताची सोबत आहे आणि चीन सोबतही त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत. आता सध्याची परिस्थिती अशी आहे की भारताचा चीन सोबत मग सीमा प्रश्नावर वाद आहे, आपला व्यापार व्यवस्थित सुरळीत चाललेला, आपला काय प्रॉब्लेम नाहीये. दुसरी बाजू आहे की चीनने भारताला सर्वातून घेरलेलं म्हणजे नेपाळ भूतान बांगलादेशला ते आर्थिक मदत वगैरे करतायत. आणि तिसरी बाजू आहे की वन बेल्ट वन रोड मध्ये आपण फक्त भारताने चीनला विरोध केलेला आहे त्यामुळे कदाचित चीनचे आणि भारताचे संबंध बिघडू शकतात, पुढे युद्ध वगैरे परिस्थिती उद्भवू शकते. तर रशिया चीन आणि भारतचा दोघांचाही मित्र असल्यामुळे रशिया जर युद्धामध्ये युद्ध झालं चीन आणि भारताचं तर रशिया कोणाच्या बाजूने जायला असं तुम्हाला वाटत? बरोबर, खूप चांगला प्रश्न आहे हा. आणि 62 मध्ये जे झालं ते कदाचित होईल असं मला वाटतं पुन्हा एकदा, परंतु तरीही माझं असं विशफुल थिंकिंग आहे, मी अंदाज नाही बांधत प्रिडिक्शन नाही करत, माझं विशफुल थिंकिंग आहे की युद्ध होऊ नये. स्कर्मिशेस होतात, चकमकी होतात दोन देशांच्या दरम्यान, एलएसी पुरत्या त्या मर्यादित राहतात आणि त्या तेवढ्याच राहिल्या तर काही ठीक आहे, म्हणजे त्याच्या पलीकडे ते जाऊ नये असं विशफुल थिंकिंग आपल्या सगळ्यांचं असेल. पण परंतु तरीही चीन आणि भारत यांचं युद्ध झालं तर रशिया काय भूमिका घेईल? तर आज युक्रेन आणि रशियाचं युद्ध झालं तर भारत जी भूमिका घेते तीच भूमिका चीन आणि भारताचं युद्ध झालं तर रशिया घेईल हा माझा अंदाज आहे. आणि मला असं वाटतं की ते देखील रशियाला थेटपणे विरोध न करण्याचं भारताचं एक कारण आहे, कारण की उद्या चीन आणि भारतामध्ये युद्ध झालं तर रशिया हा निश्चितपणे, ज्या वेळेला दोन्ही देश कम्युनिस्ट होते, ज्या वेळेला त्या दोन देशांची मैत्री होती, त्याही वेळेला 1962 मध्ये सोव्हिएत युनियनने या युद्धामध्ये न्यूट्रॅलिटीची भूमिका घेतली होती. आणि जर उद्या रशिया भारत आणि चीन यांच्यामध्ये खरोखर युद्ध झालं तर रशिया त्याच्यामध्ये न्यूट्रॅलिटीची भूमिका घेईल. एक कमी शक्यता अशी दिसते की कदाचित ते मीडिएशनची देखील भूमिका घेतील, त्या दोन देशांमध्ये मध्यस्थी करण्याची देखील भूमिका रशिया घेऊ शकतो.
परंतु मध्यस्थीची भूमिका घेण्यासाठी दोन देशांमध्ये न्यूट्रॅलिटीची भूमिका ही पहिल्यांदा घ्यावी लागते. आणि माझा असा अंदाज आहे की जर म्हणजे माझा अंदाज केव्हाही चुकू शकतो, परंतु जर चीन आणि भारताचं युद्ध झालं तर रशिया हा न्यूट्रल राहील, ज्याप्रमाणे युक्रेन आणि रशियाच्या युद्धामध्ये आज भारत न्यूट्रल राहील. थँक्यू मॅडम. पण माईक वापरायला म्हणजे ओपन करायला परवानगी दिली आहे, पण आजूबाजूचे आवाज येत आहेत तर प्रत्येकाने जरा काळजी घ्या. प्रश्न आणखीन असतील तर विचारू शकता. हॅलो, येत आहे. हा मॅडम, मी मांजरे सर बोलतो. की भारतासाठी रशियाने वापरलेले फेटोजे पॉवर आहेत सुरक्षा परिषदेत येऊन होते, त्याच भारत रशियाच्या संबंधामध्ये काय मत? मला तुमचं पहिलं वाक्यच नीट नाही, प्लीज बोलता का परत? हा, तर भारतासाठी रशियानं जे संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये फेटो वापरलेले आहेत अनेक प्रश्नांवरती भारतासाठी, त्याचे भारत रशिया संबंधामध्ये स्थान काय आहे? खूप मोठं स्थान आहे त्याचं. काश्मीर प्रश्नाविषयी बरेचदा सोव्हिएत युनियनने व्हिटो वापरलेला आहे भारतासाठी, विशेषतः 70s च्या दशकामध्ये अनेकदा तो व्हिटो वापरला गेलेला आहे. परंतु आजच्या भारत रशिया संबंधामध्ये त्याचं किती महत्व आहे याबद्दल थोडीशी शंका अशासाठी आहे की ज्यावेळेला रशियाने ते व्हिटो वापरले युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये काश्मीरच्या प्रश्नांविषयी प्रामुख्याने वापरले गेलेले आहे, त्यावेळेला ही जी सगळी रिझोल्युशन होती ती सगळी अमेरिका किंवा पाश्चात्य देशांनी केलेली रिझोल्युशन होती. त्यावेळेला या देशांचा काश्मीरवरच्या पाकिस्तानी भूमिकेला पाठिंबा होता. परंतु आज जर आपण बघितलं तर अमेरिकेसकट यश्चर्यावर सगळ्या पश्चिम युरोपीय देशांचा काश्मीरवरती पाकिस्तानला पाठिंबा नाही, सगळ्यांचा भारताच्या भूमिकेला पाठिंबा आहे असं मी म्हणणार नाही, परंतु त्यांच्यापैकी कोणाचाही पाकिस्तानला पाठिंबा राहिलेला नाही. आणि या कारणासाठी रशियाचा व्हिटो तेव्हा महत्वाचा होता. आज जर असं एखादं रेझोल्युशन आलं तर रशियाला तो व्हिटो वापरावा लागेल का याविषयी मला शंका आहे. कारण की कदाचित जे 5 परमनंट मेंबर्स जे आहेत त्या कदाचित 5ही परमनंट मेंबरच किंवा आपण असं म्हणूया की चीन सोडता सर्व परमनंट मेंबरच काश्मीर प्रश्नाविषयी साधारणपणे सारखंच मत असेल. आणि त्याच्यामुळे म्हणजे तो एकेकाळी तर खूप महत्वाचे होते काश्मीरवरती वापरलेली व्हिटो, परंतु आज पाकिस्तानच्या भूमिकेला जगभरामध्ये कुठेही पाठिंबा नाही. आणि मला असं वाटतं मगाशी जी चर्चा होत होती त्या चर्चेत म्हणजे आजचं परराष्ट्र धोरण कुठे बदललंय, तर 2016-17 नंतर पुलवामा आणि या हल्ल्यांच्या नंतर निश्चितपणे भारताचं एक मेजर सक्सेस असं आहे की पाकिस्तानला कम्प्लिटली डिस्क्रेडिट करणं म्हणजे पाकिस्तानच्या विश्वासार्हतेला संपूर्णपणे तडा जाणं ही गोष्ट भारताने साध्य केलेली आहे. FATF पासूनचे जे वेगवेगळे फोरम आहेत तिथपासून ते युनायटेड नेशन्स पर्यंत अमेरिका पाश्चिमात्य देशांपर्यंत कोणीही आज पाकिस्तानच्या वरती विश्वास ठेवायला तयार नाही की पाकिस्तानच्या भूमिकेला पाठिंबा द्यायला तयार नाही. आणि हे मला वाटतं गेल्या काही वर्षातल्या भारताच्या परराष्ट्र धोरणाचं यश आहे. आणि त्या अर्थाने म्हणजे भारत रशिया संबंधांचा विचार करायचा झाला तर त्याचं महत्व खूप आहे, पण त्याची गरज आज भासेल का याविषयी मला शंका. थँक्यू मॅडम. हॅलो, बोला मॅडम. आणखी एक प्रश्न विचारू का? मॅडम, मध्यंतरी चीन आणि भारत यांच्यामध्ये गलवान खोऱ्यावरून बराच ताणतणाव निर्माण झाला होता, तर आपण थोडस अमेरिकेकडे झुकलेलो आहोत या गोष्टीचा तर तो परिणाम नाही का? आपण अमेरिकेकडे झुकलो आहोत हे खरं आहे. आपली अमेरिकेशी 2005 आपली अमेरिकेशी मैत्री जी झाली ती खूप. तुम्ही तुमचा प्रश्न पूर्ण झालाय सर?
तर तुम्ही आणखी काही विचारता? आणि मला असं म्हणायचंय की गलवानचा नेमका किती भूप्रदेश चीननं ताब्यात घेतलेला आहे किंवा नाही याबद्दल कसल्याही प्रकारची माहिती बाहेर येत नाही, कारण आपण 24 फिंगर्स पर्यंत आपलं सैन्य गस्त घालत होतं, ती मर्यादा आता 8 फिंगर पर्यंत आलेली आहे, या अशा बऱ्याचशा बातम्या येत आहेत, याच्याबद्दल वास्तव काय आपल्याला बोलता येईल? अमेरिकेकडे आपलं हा म्हणजे अमेरिकेकडे झुकलं आहे भारत, ह्याच्याबद्दल काही शंका नाही. भारत आणि अमेरिकेची मैत्री खूप मोठ्या प्रमाणावर झालेली आहे आज, परंतु गलवानमध्ये जे आक्रमण झालं त्याचं कारण अमेरिका भारत मैत्री नाही. चीनचं एकूण परराष्ट्र धोरण जर तुम्ही समजून घेतलं ना, तर चीनची ही प्रवृत्ती राहिलेली आहे की ते प्रश्न अर्धवट सोडत नाही आणि तो प्रश्न निकाली काढल्याशिवाय ते तो संपलाय असं म्हणत नाही. 1962 त्यांना काही गोष्टी करायच्या होत्या ज्या राहून गेलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी ते आज प्रयत्नशील आहेत. गलवान हे त्याचं एक आहे. म्हणजे तुम्ही असं बघाल तर गलवानला आयसोलेटेड बघू नका. त्याची सुरुवात 2017 डोकलाममुळे होते. डोकलाम हा वास्तविक पाहता भारताचा नाही, तो भूतानचा भाग आहे. भूतान भारत आणि चीन ह्या ट्राय जंक्शन वरती असलेला तो प्रदेश आहे. भूतान च्या संरक्षणाची जबाबदारी भारतावरती असल्यामुळे जेव्हा चीनने तिकडे बांधकाम सुरू केलं डोकलामच्या परिसरामध्ये त्यावेळेला भारत हा ऑटोमॅटिकली इन्व्हॉल्व्ह झाला, कारण तिथे असलेलं सैन्य हे भूतानचं नाही ते भारताचं आहे. डोकलामपासून सुरुवात झाली, मग ते गलवान झालं, मग प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरती वेगवेगळ्या ठिकाणी ते झालं. म्हणजे पेंगॉंग लेकच्या आसपासही त्या प्रकारचे अतिक्रमण करण्याचा चीनने प्रयत्न केला. सध्या तिथे एक प्रकारचं स्टेटस क्वो मेंटेन केलेलं आहे आणि आपण वर्तमानपत्र वाचत असाल तर 12-13 फेऱ्या वाटाघाटींच्या झालेल्या आहेत. दोन्ही बाजूंनी प्रचंड सैन्य ते एलएसी वरती जमा झालेलं आहे. वाटाघाटीमधनं निष्पन्न काही झालेलं नाहीये आणि त्याच्यामुळे डिएस्केलेशन म्हणतात ना, सैन्य माघारी हे काही अजूनपर्यंत झालेलं नाही. तणाव कमी झालेला नसल्यामुळे सैन्य माघारी अजूनपर्यंत झालेली नाही. चीनचं धोरण असं आहे की वेगवेगळे बॉर्डर क्वेश्चन्स जे आहेत ते त्यांना त्यांच्या बाजूनी सोडवून घ्यायचे आहेत, त्याच्या मागे ते आहे. 1949 जेव्हा चीन कम्युनिस्ट झाला त्यावेळेला आजूबाजूच्या सर्व देशांच्या बरोबर त्यांचे बॉर्डर डिस्प्यूट होते. आज तुम्ही बघाल तर त्यांचे कोणत्याही देशाबद्दल बरोबर बॉर्डर डिस्प्यूट शिल्लक राहिलेले नाही, इन्क्लुडिंग रशिया. आणि त्या प्रत्येक बॉर्डर डिस्प्यूट मध्ये चीननी स्वतःची मनमानी करून घेतलेली आहे. परंतु गेल्या 75 वर्षांमध्ये चीनला जे हवंय ते भारताकडनं मिळत नाहीये आणि ते जोपर्यंत मिळत नाहीये तोपर्यंत चीन कुरापती काढत राहणार हे निश्चितपणे आपल्याला माहिती आहे. आज गलवानमध्ये झालं, एलएसी वरती झालं, उद्या अरुणाचल प्रदेशमध्ये चीनच्या हालचाली होऊ शकतात आणि त्या हा अंदाज भारतीय लष्कराला आहे. त्या दृष्टीने भारतीय लष्कराच्या तिथे तयारीच्या हालचाली सुरू झाल्याबद्दल आपण रिपोर्टही कदाचित बघितलेले असतील. चीनचे ज्या वेळेला इतर देशांशी त्यांच्या शेजारी देशांशी बॉर्डर डिस्प्यूट संपले त्यावेळेला चीननी साऊथ चायना सीचा वाद उकरून काढला, दक्षिण चीन समुद्राचा वाद उकरून काढला. म्हणजे आता लँड बॉर्डर डिस्प्यूट संपले आहेत तर आता आपण मॅरिटाईम बॉर्डरचे डिस्प्यूट तयार करू आणि मग जितकी जास्त जमीन बळकावता येईल, जितका जास्त एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोन बळकावता येईल तितका बळकावू, अशा प्रकारचे प्रयत्न चीननी चालवलेले आहेत. त्याच्यामुळे एलएसी वरती जे घडतं आहे तो सर्वस्वी चीनच्या धोरणाचा भाग आहे. त्याच्यामध्ये भारताच्या अमेरिकेशी असलेल्या मैत्रीचा अर्थार्थी काहीही संबंध नाही. तुम्ही जो प्रश्न विचारला की कुठपर्यंत आपली गस्त चालू होती वगैरे वगैरे, ते एक म्हणजे त्याचं थोडक्यात उत्तर द्यायचं तर असं आहे की आतापर्यंत तरी भारतीय प्रदेशामध्ये चीनी आता भारतीय प्रदेश कशाला वाढायचा हा एक मोठा प्रश्न आहे. परंतु मी थोडक्यात सांगते, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या भारतीय बाजूला चीनी सैन्य आलं तरी ते आज बाहेर गेले, पण ते भारतीय प्रदेशात आहे आणि ते भारतीय प्रदेशामध्ये आज नाही तर 1957 पासून आहे. ईस्टर्न लद्दाख जो भारताचा भाग आहे असं आपण मानतो, त्याच्या निम्म्या भागामध्ये 1957 पासून चीन बसलेला आहे. तो 2020 नाही आलेला आहे, प्लीज लक्षात घ्या. पुढचा प्रश्न यायच्या अगोदर मला जर म्हणजे मला जर 1-2 मिनिटं वेळ मिळाला ना तर मी एक छोटासा नकाशा तुम्हाला दाखवू शकते ज्याच्यानुसार आपण म्हणू शकतो की मला तो नकाशा सापडला तर मी दाखवते. परंतु
चीन भारतामध्ये 1957 पासून आलाय, तिथून मागे गेलेलं नाही. लडाख मध्ये तो आज आलेला नाहीये आणि 20 साली आलेला नाहीये, ही गोष्ट आपण लक्षात ठेवू. हॅलो, थँक्यू मॅडम. हॅलो, गोडके सरांचा प्रश्न आहे पण मला मॅडम काहीतरी मॅप दाखवत आहे, त्याच्यानंतर आपण प्रश्न पुढे चालू ठेवू. बो सर, मला वाटतं की इतर कोणाला आणखी विचारायचा का प्रश्न? हॅलो सर, मी बुवा सर मी विचारू का? हा नमस्कार मॅडम. हॅलो, हा मॅडम बोला. मॅडम, आता जे आपण सँक्शन जे रशियावरती सगळे लावलेले बघितले, तर त्याचा मे बी इन द लॉंग रन भारत आणि रशियाच्या संबंधांवर काही परिणाम होऊ शकतो का, किंवा होणार असेल तर तो कसा होऊ शकेल? हा मॅडम, भारत आणि रशियाच्या संबंधांवरती त्याचा परिणाम होऊ शकतो, कारण की जे सँक्शन लागलेले आहेत त्याचा एक परिणाम असा होतो की रशिया बरोबर आपला जो शस्त्रास्त्रांचा व्यापार आहे त्याच्या पेमेंटच्या अडचणी येऊ शकतात. पेमेंटच्या अडचणी अशासाठी येतात कारण की स्विफ्ट ट्रान्सफर प्रोसिजर रशियातल्या काही बँका आणि रशियातल्या काही कॉर्पोरेट्स याच्यावरती अमेरिकेने निर्बंध लादले. म्हणजे जर त्याच्या थ्रू आपण पैसे देण्याचा प्रयत्न केला तर भारतावरती सँक्शन लागण्याची भीती आहे, आणि त्याच्यात म्हणजे आपण जर पैसे दिले नाही तर S-400 मिसाईल आपल्याकडे यायला विलंब होऊ शकतो. हा त्याच्यातला मुद्दा आहे आणि त्याच्यामुळे त्या म्हणजे हे एक उदाहरण झालं. परंतु सँक्शन्सचा इनडायरेक्टली बऱ्याच मोठ्या प्रमाणात परिणाम होईल आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात भारतच नव्हे तर वेगवेगळ्या देशांवरती त्याचा परिणाम होणार आहे. आपण रशियाकडनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऑइल किंवा नॅचरल गॅस घेत नाही, परंतु जे देश ते घेतात त्यांच्यासाठीही तो परिणाम खूप मोठा असणार आहे आणि त्यामुळे त्या सँक्शन्सचा एक फटका आपल्याला आपल्या अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात बसेल हे निश्चित आहे. परंतु गेल्या काही दिवसामध्ये म्हणजे युद्ध सुरू झाल्यानंतरच्या 10-11 दिवसामध्ये जर अमेरिकेची वक्तव्य आपण बघितली तर असं दिसतं की कुठेतरी अमेरिकेला हे समजलंय की भारत न्यूट्रल राहणार आणि त्यामुळे S-400 मिसाईल आपण रशियाकडनं घेतली याची शिक्षा आपण भारतात म्हणजे याची शिक्षा अमेरिका भारताला देणार नाही अशा तऱ्हेची काहीतरी वक्तव्य अमेरिकेकडनं येत आहेत. म्हणजे देर इज सम काइंड ऑफ अंडरस्टँडिंग इन द अमेरिकन कॅम्प की भारताची न्यूट्रॅलिटी ही का आहे आणि कशासाठी. त्याच्यामुळे मोठा फटका बसणार नाही, परंतु फटका अर्थव्यवस्थेला निश्चित बसणार आहे. थँक्यू मॅडम. हॅलो हॅलो, हा हा बोला मॅडम. नमस्कार. हा नमस्कार. बरीचशी चर्चा आपण केली आहे, बरीच चांगली चांगली माहिती आपल्याकडून मिळाली. मला जो एक मुद्दा उपस्थित करायचा होता त्याबद्दलही बरंच काही समजलं, परंतु थेटच असं विचारतो की भारत आणि अमेरिका हे संबंध बऱ्यापैकी सुधारत आहेत, त्यानंतर भारताचं स्थान जे आहे आंतरराष्ट्रीय राजकारणातलं हेही कोणी महत्वाचं स्थान जे आहे ते कोणी नाकारतही नाही, तरी सुद्धा संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेमधलं आपलं स्थान किंवा आपलं आपलं महत्व हे का नाकारलं जातंय आणि आपल्याला आपल्याला राजमार्गानं आपल्याला प्रवेश का तिथं मिळत नाही आहे आणि तो कधी मिळू शकेल असं मी विचारू शकतो प्लीज मॅडम. कधी मिळू शकेल नाही सांगू शकत सर, पण का मिळत का मिळणार नाही याचा विचार आपण नक्कीच करू शकतो. याच कारण असं आहे की कस असत पहा, एक असा एक्सक्लुसिव्ह क्लब ज्या वेळेला तयार होतो ना, म्हणजे ज्याच्यामध्ये 3-4 लोक आहेत आणि त्यांना एक प्रिव्हिलेज, तसं ते व्हिटो असलेले सिक्युरिटी काउन्सिलचे मेंबर असा एक तो एक्सक्लुसिव्ह क्लब तयार झालेला आहे. आणि मग अशा कुठच्याही एक्सक्लुसिव्ह क्लब मध्ये अशी गंमत असते की तुम्ही काय म्हणतात त्याला तुमचे जे प्रिव्हिलेजेस आहेत ना ते त्याच्यामध्ये वाटेकरी तुम्हाला नको असतात आणि त्याच्यामुळे प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या मला म्हणताना सगळे म्हणतात, अमेरिका म्हणतं की भारताला परमनंट मेंबरशिप द्यायला पाहिजे, रशिया म्हणतं की भारताला परमनंट मेंबरशिप द्यायला पाहिजे, पण ते येत नाहीये प्रत्यक्षामध्ये.
कारण की जे प्रिव्हिलेजेस त्या पाच देशांना आहेत ते त्यांचे इतरांबरोबर ती वाटून घेण्याची तयारी नाही. आणि मग त्याच्यामध्ये टू मशी लढवली जाते की ठीक आहे आपण सुरक्षा परिषदेचा विस्तार करूया, त्याच्यामध्ये भारत असेल, जर्मनी असेल, जपान असेल, हे जे आजकालचे नवीन सत्ता आहेत त्यांना घेऊया. परंतु ते जे नवीन परमनंट मेंबर असतील ना त्यांना आपण व्हिटो नाही द्यायचा, व्हिटो फक्त पाच लोकांकडेच राहील. अशा प्रकारच्या चर्चा चालू आहेत ज्याला भारताचा नकार आहे, ज्याला जर्मनीचा नकार आहे, आणि त्यामुळे हे भिजत भोंगडं आहे ते लांबट नद्यात चाललेली आहे. पण सर मी तुम्हाला एक थेट प्रश्न विचारतो आणि सरळच विचारते पुन्हा एकदा, तुम्ही ज्या थेटपणे विचारलात त्याचपणे की समजा म्हणजे आज ज्या प्रकारे आपण सुरक्षा परिषद किंवा 1991 अमेरिकेच्या इराकवरच्या हल्ल्याच्या वेळेला आपण ज्या वेळेला सुरक्षा परिषद बघितली, जनरल असेंब्ली बघितली, यांची जी हतबलता आहे ना ती बघितल्यानंतर सुरक्षा परिषदेच्या मेंबरशिपचं आपण इतकं वाईट वाटून घ्यावं का हा मला प्रश्न पडला. म्हणजे ते रेकग्निशन आहे, ते रेकग्निशन आहे, पॉवर स्टेटस तर रेकग्निशन आहे, पण नाही मिळाली तर त्याचा किती बनाल लागून घ्यायचं हा एक. बरोबर, ठीक आहे, बाकीचे व्यासपीठ आपल्याला आहेत तशी अगदी, परंतु तरी सुद्धा वाटतं ना की बाबा तिथपर्यंत जातोय ना आपल्या तोंडाचा घास घेतला जातोय, त्यामुळे थोडस वाटतं. ओके, थँक्यू मॅडम. बुवा सर मला तो मॅप मिळाला, एका मिनिटामध्ये दाखवू का मी तो? हो हो. दिसतोय ना मॅप? मी शेअर केले माझं. हो दिसतोय. तर हे खूप किचकट आहे हा, आता मोठा कसा करायचा मला नाही समजत आहे ऍक्च्युली, परंतु मी प्रयत्न करते. माझा माउस दिसत असेल तर ही जी बाउंड्री आहे ना, ही डॉटेड लाईनची जी बाउंड्री आहे ती भारत आणि चीनची सीमारेषा आहे असं भारत सरकारचं म्हणणं आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून ही आपण भारत चीनची सीमारेषा असं मान्य केलेलं होतं. त्याच्यावरचे दोन पॉइंट म्हणजे तीन ब्रदर, एक काराताक पास, हाजी लंगर आणि लनकला, हे तीन पॉइंट जर धरले तर त्याच्यातनं ही तयार झालेली भारताच्या मताप्रमाणे भारत चीन मधली बाउंड्री. चीनचं जे मत आहे ते कुठेतरी या दोन रेषांच्या मध्ये, म्हणजे ही जी लाईन दिसते केशरी आणि ही जी लाईन दिसते हिरवी, याच्यामध्ये त्यांचं मत हे वेरी होत राहिलेलं आहे. म्हणजे कधी कधी ते म्हणतात ही बाउंड्री आहे, कधी ते म्हणतात ही बाउंड्री आहे. 1962 युद्धामध्ये ते जिथपर्यंत आले ती जी रेषा आहे ती ही निळी रेषा आहे, ज्याच्यावरती तुम्हाला इथे दक्षिणेला कुर्ना फोर्ट, मग इथे कोंकाला, त्याच्यानंतर हा डेरा कंपास आणि मग इकडे ही ही जी लाईन जाते तर ही देपसांग प्लेनच्या उत्तरेला जी येते ती, तर ही ही जी निळी रेषा आहे इथपर्यंत 1962 मध्ये चीनचं सैन्य आलेलं होतं. आणि आत्ताची जी लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल आहे म्हणजे प्रत्यक्ष नियंत्रण रेषा जी आहे ती या रेषेशी मिळती जुळती आहे, ती कुठे थोडी पूर्वेला कुठे थोडी पश्चिमेला अशी आहे झुकलेली, 4 किलोमीटर इकडे 4 किलोमीटर तिकडे या ह्याच्यामध्ये असेल. परंतु ही जी निळी लाईन आहे तिथपर्यंत 1962 साली चीनचं सैन्य आलं होतं आणि तीच आज प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आहे. याचा अर्थ एक, आणि तिथपर्यंत ते यायला सुरुवात 1957 मध्ये झाली होती, कारण तो जो हायवे आहे तो हायवे बंदायची सुरुवात 1957-58 मध्ये झाली. आणि त्याच्यानंतर हा हा जो इकडचा जो सगळा प्रदेश आहे ज्याच्यावर भारताचा क्लेम आहे तो सगळा प्रदेश आज आपल्या ताब्यात नाही, तो आपल्या ताब्यातनं सुटलेला आहे आणि तो 1957 मध्येच आपल्या हातातून निघून दिलेला आहे. आणि ही रेषाच आज प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आहे, ती डिफॅक्टो बाउंड्री बनलेली आहे, याचं कारण चीनचं सैन्य इथपर्यंत आलेलं आहे. म्हणजे हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर चीनचं सैन्य भारतीय भूभागात आलं का तर हो ते आलेलं आहे. ते कधी आलं तर मे 2020 मध्ये नाही, तो ऑक्टोबर 2057 पासून ते यायला सुरुवात झाली आणि 2062 ऑक्टोबर मध्ये ते इथपर्यंत आलेलं आहे. ही ती रेषा आहे जिथपर्यंत ते आलेली आहे. मॅडम मी वाल्वी बोलतो, मला खरा प्रश्न असा पडतो की
जॉर्ज फर्नांडिस संरक्षण मंत्री असताना ते म्हटले होते की भारताचा खरा शत्रू पाकिस्तान नाही आहे, चायना आहे. तर या संदर्भामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की रशिया चायनाच्याही बरोबर करतो, भारताशी सलोख्याचे संबंध ठेवायचा प्रयत्न करतो. पण जेव्हा परिस्थिती खरंच निर्माण होईल आणि भारताला ज्यावेळेस चीनच्या आक्रमणाला सामोरं जावं लागेल तेव्हा आपण कमी पडू, आणि मग अशा परिस्थितीमध्ये रशिया आपल्या बरोबर राहील का? हा सर, मी आधी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं होतं की रशिया आपल्या बरोबर येणार नाही, रशिया न्यूट्रल राहील अशी शक्यता 99% वाटते. जर भारत आणि चीनचं युद्ध झालं तर रशिया न्यूट्रल राहील. आपल्या बरोबर कोणी आलं चीन आणि भारताच्या युद्धामध्ये, आज आपल्या बरोबर कोणी येण्याची शक्यता असेल तर ती अमेरिका आहे. आणि याच कारणासाठी आपल्याला अमेरिका आणि रशिया या दोघांच्याही बरोबर संबंध चांगले ठेवणं आवश्यक आहे. पण ज्याप्रमाणे आपल्याला न्यूट्रॅलिटीची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे रशियाला देखील न्यूट्रॅलिटीची आवश्यकता असल्यामुळे एकाच वेळेला भारत आणि चीनशी त्यांनाही संबंध साध्य चांगले ठेवायचे, ही प्रत्येक देशाची गरज आहे. पण मला वाटतं की भारत तेथे कचकाऊ भूमिका घेण्यापेक्षा आणि ती अलिप्ततावादाची भूमिका आजही निभावण्यापेक्षा सरळ भारतानं अमेरिकेबरोबर जाऊ का नाही? याचं कारण असं आहे सर की अमेरिकेबरोबर गेलो तर रशियाकडनं येणारी शस्त्रास्त्र ताबडतोब बंद होतील. 50% शस्त्रास्त्रांचा पुरवठा लगेच बंद करणं कोणत्याही देशाला नाही परवडत. म्हणजे ठीक आहे ना, मग अमेरिका देईल ना आपल्याला इतक्या पटकन? नाही नाही सर, एक मला वाटतं की हा थोडासा कॉम्प्लेक्स इश्यू अशासाठी होतो की शस्त्रास्त्र जी असतात ना ती अशी जनरेशन मध्ये येत असतात. आणि म्हणजे आता उदाहरण घ्यायचं झालं तर MiG-21 पासून MiG-29 पर्यंत आपल्याकडे जनरेशन आहे आणि त्याच्यामध्ये काही थोड्याफार फरकानी जरी हे झाले म्हणजे इम्प्रुव्हमेंट असली तरी देखील काही स्पेअर पार्ट हे कायम असतात. आणि मग तुमच्याकडे तो एक ऍडव्हान्टेज असतो की आम्ही एकच प्रकारची ही ते वापरतो आहे. म्हणजे मी अगदी वाईट उदाहरण देते सर, पण मारुती गाडी घेतलेल्या माणसाला अपग्रेड करायची असेल तर तो गाडी मारुतीचीच दुसरी घ्यायला का जाते, तेच कारण आहे याच्यामध्ये. तर ती जी सिस्टीम असते ती सिस्टीम आपल्याला वापरता येत राहणं. आणि भारतामध्ये काय झालंय की रशियन शस्त्रास्त्रांचे बरेचसे स्पेअर पार्ट आपण लायसन्स प्रोडक्शन खाली आपल्याही देशात तयार करतो. हे अचानक बंद झालं तर ते अचानकपणे अमेरिकेकडनं येऊ नाही शकत, ते व्हायलाच साधारण 10-15 वर्षांचा काळ द्यावा लागतो. आणि त्यामुळे डायव्हर्सिफिकेशन जे असतं ना ते डायव्हर्सिफिकेशन होण्यासाठी एक मोठा काळ द्यावा लागतो. आपण प्रयत्न केले, 80% आपण 60% अवलंबित्व आपलं आणलेलं आहे, परंतु त्या 60% आणखीन कमी करायला आपल्याला वेळ लागणार आहे, नक्कीच वेळ लागणार आहे. बरोबर आहे. आणखीन कोणाचे प्रश्न नसतील तर आपण कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे जाऊया. हॅलो. हा बोला सर. मॅडमला एक प्रश्न विचारायचा होता की मॅडमनी लेक्चर मध्ये सांगितलं की जसे रशिया चायना बरोबर आणि पाकिस्तान बरोबर जे सैनिकी कवायत वगैरे करते त्यामध्ये समजा आपण इंटरफिअर लाईक इंडियन इंटरफिअर केलं की त्यांना सांगितलं की तुम्ही हे लाईक करू नका, सो व्हॉट विल बी द इफेक्ट टू अवर कंट्री, लाईक इंडियाला काय इफेक्ट होईल? हॅलो. सॉरी मला ना हॅलो नीट ऐकू नाही आलाय सर प्रश्न, पुन्हा एकदा थोडक्यात सांगा. हा, की मॅडमनी लेक्चर मध्ये सांगितलं की चायना आणि पाकिस्तान बरोबर रशिया कवायत करते, जे काही मिलिटरी कवायती वगैरे असतात जे आपण सांगितलं की त्यांना इंडियाने सांगितलं की हे तुम्ही करू नका त्यांच्या बरोबर, सो इट विल बी इफेक्ट टू अवर कंट्री. म्हणजे भारताने रशियाला सांगितलं की पाकिस्तान बरोबर जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज करू नका, किंवा हा लाईक चायना बरोबर आणि पाकिस्तान बरोबर एज दे आर आवर एनिमी तर तुम्ही हे करू नका. पण सर त्याच्यामध्ये प्रश्न असा आहे की रशिया आपलं काय ऐकेल?
आपण अमेरिका ऑस्ट्रेलिया जपान यांच्या बरोबर जॉईंट नेव्हल एक्सरसाइजेस आज 15 वर्ष करतो आहे. ओके, म्हणजे जर आपण रशियाला सांगितलं ते थांबा तर ते म्हणतील तुम्ही हे थांबा. असं नाही होऊ शकत, त्याच्यामुळे आपण सांगणारही नाही आणि सांगितलं तरी रशिया ऐकणारही नाही. अच्छा, मग त्याचा इफेक्ट होऊ शकतो असं लाईक? नाही, मला नाही वाटत इफेक्ट होईल, कोणी ऐकणार नाही कोणाचं या बाबतीत. ओके ओके ओके, थँक्यू थँक्यू मॅम. आपण सगळे तसे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे कोण आणि राज्यशास्त्राचे विद्यार्थी आहोत, पण इथे काही अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट्स पण आहेत, तर त्यांच्या विशेषतः हे लक्षात आलं असेल की युक्रेनच्या युद्धाचे संबंधाने आपण व्हिडिओज पाहतो, चित्र पाहतो आणि ते पाहिल्यानंतर मग एक भावनिक कल्लोळ असा मनामध्ये तयार होतो आणि मग रशिया संबंधाने चीड निर्माण होते आणि मग त्या संबंधाने आपली धोरणं काय असावीत, रशियाला कसं फटकारावं वगैरे असं काहीतरी डोक्यात येतं. पण ते किती अवघड आहे आणि किती फुकट आहे. तुमचा आवाज थोडं बंद करा. हे किती किचकट आहे परराष्ट्र धोरण ठरवणं हे आपण आता व्याख्यानातून अनुभवलो. उद्याचं जे व्याख्यान आहे त्याच्यामध्ये युरेशियन स्टडीज विभागाचे प्रमुख डॉक्टर संजय देशपांडे हे युक्रेन संबंधाने युक्रेनच्या प्रश्नासंबंधाने बोलणार आहे. त्या व्याख्यानासाठी एक पार्श्वभूमी तयार व्हावी म्हणून हे व्याख्यान, असं मॅडमनी सुरुवातीला सांगितलं, तर अगदी यथार्थपणे त्यांनी ती पार्श्वभूमी तयार केलेली आहे. तर मी उरणच्या आपल्या कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर पराग पाटील यांना विनंती करतो की त्याने आपलं समारोपाचं भाषण करावं. नमस्कार, डॉक्टर सुभराज बुवा, ऐकायला येतोय? हो, येतोय. सुरुवातीला मी क्लिअर करतो की प्राध्यापक डॉक्टर पराग पाटील महात्मा फुले एएससी कॉलेज पनवेल. सॉरी सर. हो, खूप महत्वाची जबाबदारी माझ्यावर सोपवली गेली. 2 तास त्याच्याही पेक्षा जास्त वेळ व्यवस्थित कपडे घालून वगैरे बसलेलो आहे आणि छान व्याख्यान ऐकायला मिळालं. डॉक्टर टी के टोपे रात्र महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठ राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ऑनलाईन व्याख्यानमालेच्या उद्घाटक माननीय प्राचार्या डॉक्टर अश्विनी तोरणे मॅडम, या मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र परिषदेच्या अध्यक्ष आमचे मित्र डॉक्टर संजय वाघ, आता जे व्याख्यान झालं नुकतंच 21व्या शतकातील भारत रशिया संबंध, याच्या प्रमुख वक्त्या डॉक्टर उत्तरा सहस्रबुद्धे, प्राध्यापक आणि विभाग प्रमुख नागरिक शास्त्र आणि राजकारण विभाग मुंबई विद्यापीठ. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्त्यांचा परिचय ज्यांनी करून दिला ते आमचे मित्र डॉक्टर महेश भागवत सर, या संपूर्ण कार्यक्रमाचं संयोजन ज्यांनी केलेलं आहे ते आमचे मित्र डॉक्टर शुभराज बुवा सर, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक, विद्यार्थी मित्र, डॉक्टर टी के टोपे रात्र महाविद्यालय यांच्या आणि मुंबई विद्यापीठ राज्यशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जी व्याख्यानमाला, त्यातलं पहिलं पुष्प आज डॉक्टर उत्तरा सहस्रबुद्धे यांनी अतिशय छानपणे मांडणी केली. मला आवर्जुनीचं सांगावंस वाटतं की भारत रशिया संबंध याचे प्रमुख मुद्दे मांडताना शीतयुद्ध काळातील संबंध, शीतयुद्धोत्तर काळातील संबंध, त्यानंतर भारत आणि रशिया यांच्यामध्ये मैत्री का वाढली, त्या संदर्भातले मग कारण आहेत, मग ते आर्थिक कारण असेल, व्यापार असेल, शस्त्रास्त्रांची मदत असेल, दक्षिण आशियातील सामरिक स्थिती असेल, या सगळ्या गोष्टींचा मॅडम यांनी अतिशय चांगला उहापोह केलेला. त्याचबरोबर 21व्या शतकातील संबंध हे मैत्रीचे का राहिलेले आहेत या संदर्भात देखील खूप छान माहिती, सविस्तर माहिती
मॅडमनी दिलेले, त्यामध्ये विशेषतः शस्त्रास्त्रांवर म्हणजे शस्त्रास्त्रांचा व्यापार दोन्ही देशांमध्ये व्यापाराबरोबरच काही शस्त्रास्त्रांचे प्रयोग चालू आहेत, तशा प्रयोगशाळा आहेत, शस्त्रास्त्रांची निर्मिती होताना दिसते आणि त्याचा फायदा दोन्ही देशांना होतोय याचा उहापोह मॅडमनी केलेला. आंतरराष्ट्रीय दहशतवाद यामध्ये भारताची भूमिका आणि रशियाची भूमिका दोन्ही खूप महत्वाची आहे. भारत हा जगातील सगळ्यात मोठा लोकशाही देश आहे आणि या लोकशाही देशाकडे आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये पाहताना रशिया देखील एक त्याच बाजूने भारताकडे पाहते आणि हा दहशतवाद जर थांबवायचा असेल तर भारत रशिया मैत्री ही खूप चांगली राहील, त्याचा देखील उल्लेख मॅडमनी केलेला आहे. बहुध्रुवीय जागतिक व्यवस्था ही निर्माण करण्याचा एक महत्वाचा मुद्दा मॅडमनी खूप चांगल्या पद्धतीने स्पष्ट केलेला आहे. म्हणजे एकध्रुवीय व्यवस्था जी होती साधारणतः शीतयुद्धोत्तर काळातील परिस्थिती जी होती 1991 सोव्हिएत युनियनचं ज्यावेळेला विघटन झालं त्यानंतर जगामध्ये फक्त एकच महासत्ता उरली ती म्हणजे USA युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. परंतु त्यानंतर अशा काही महासत्ता निर्माण होऊ पाहत आहेत, त्यामध्ये रशिया एक आहे, चीन आहे, भारत भविष्यातील महासत्ता आहे. या सगळ्या भारताच्या धोरणाला अतिशय पूरक असं माहिती किंवा पूरक असं सहकार्य करण्याचं काम रशिया करत आहे आणि त्यामुळे या दोघांमध्ये मैत्री खूप वाढलेली. त्याचबरोबर भारत आणि रशिया यांच्यामध्ये तेढ का निर्माण झाला याची अतिशय सविस्तर अशी माहिती दिली. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा मॅडमनी सांगितला की चीन आणि रशिया संबंध. चीन आणि रशिया हे दोन्ही देश कम्युनिस्ट देश आहेत, सुरुवातीपासूनच या दोघांची मैत्री आहे. त्याचबरोबर रशिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये नव्याने निर्माण झालेली जे संबंध आहेत त्या संबंधाच्या बाबतीमध्ये खूप चांगली मग कवायतीचा भाग असेल किंवा इतर काही सहकार्य असेल. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा भारत आणि रशिया यांच्यामधला व्यापार जो आहे तो अत्यंत नगण्य आहे. शस्त्रास्त्र वगैरे जर सोडली तर बाकीच्या बाबतीमध्ये व्यापार खूप अत्यंत नगण्य आहे याची देखील माहिती मॅडमने खूप सविस्तरपणे स्पष्ट केलेली आहे. तर व्याख्यान देणं हा भाग खूप महत्वाचा असतो, परंतु व्याख्यानामध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं ही वक्त्याची खरी म्हणजे कसब त्याला म्हणतात, तो कसब मॅडम मी अतिशय चांगल्या प्रमाणे पार केलेला आहे. कारण आलेला चेंडू कसा असेल, गुबली असेल, कसा असेल काय माहित नाही, परंतु त्या प्रश्नांना अतिशय चांगली समर्पक अशी उत्तर दिली आणि मला खात्री आहे की ज्या वक्त्यांनी जी प्रश्न विचारले ते देखील समाधानी झाले असतील. तर या कार्यक्रमाचं पहिलं आभार जे आहेत ते पहिले आभार मी या प्रमुख वक्त्या डॉक्टर उत्तरा सहस्रबुद्धे विभाग प्रमुख नागरिक शास्त्र आणि राजकारण विभाग मुंबई विद्यापीठ यांचं मी माझ्या वतीनं तर आभार मानतोच, परंतु टीके टोपे रात्र महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठ राज्यशास्त्र परिषद यांच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो. यानंतर या कार्यक्रमाचं संपूर्ण आयोजन नियोजन करण्याची संधी किंवा भूमिका ज्यांनी बजावली त्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अश्विनी तोरणे मॅडम यांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी अशा प्रकारच्या कार्यक्रमाला संधी दिली किंवा कार्यक्रम घेण्यासाठी शुभराज बुवा यांना सांगितलं आणि त्यानिमित्तानं का होईना परंतु गेली 2 वर्ष कोरोनामध्ये जे रिलेशन्स जे थांबलेले होते ते परत एकदा ऑनलाईन का होईना ते संबंध सुरू झाले. त्यामुळे पुन्हा एकदा प्राचार्य मॅडम डॉक्टर अश्विनी तोरणे मॅडम यांचं मी आभार मानतो. त्यानंतर मुंबई विद्यापीठ राज्यशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर संजय वाघ यांनी अत्यंत थोडक्या वेळेमध्ये पण खूप चांगलं मार्गदर्शन प्रस्तावित केलं. त्यांच्याकडे ती कला आहेच, उर्वरित आयुष्यामध्ये देखील त्यांनी ती कला जपावी आणि खूप चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल डॉक्टर संजय वाघ यांचं मी आभार मानतो.
त्याचबरोबर आजच्या प्रमुख वक्त्या डॉक्टर उत्तरा सहस्रबुद्धे मॅडम यांचा परिचय करून देणारे आमचे मित्र डॉक्टर महेश भागवत सर यांचे देखील मी परिषदेच्या वतीने आणि महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले इतर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक विद्यार्थी मित्र ज्यांनी प्रश्न विचारले ते सगळे विद्यार्थी असतील प्राध्यापक असतील या सर्वांचं मी पुन्हा एकदा राज्यशास्त्र परिषद आणि डॉक्टर टी के टोपे रात्र महाविद्यालय परेल यांच्या वतीने आभार मानतो. आणखी कोणी चुकून राहिलं असेल तर त्यांचे देखील मुंबई विद्यापीठ राज्यशास्त्र परिषद आणि टी के टोपे रात्र महाविद्यालय परेल यांच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो आणि खास आभार डॉक्टर शुभराज बुवा यांचे की त्यांनी मला आभार मानण्याची संधी दिली आणि प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी शुभराज बुवा यांचे आभार मानतो आणि अध्यक्षांच्या वतीने तुम्हाला सर्वांना नमस्कार करून हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. याच्या पुढे काही सूचना जर द्यायची असेल तर शुभराज बुवा सर देतील अन्यथा हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. एकच मिनिट जाण्यापूर्वी सरांची परत एकदा मी दिलगिरी व्यक्त करतो. त्यांच्या कॉलेजचं नाव मी पहिल्यापासून चुकीचं घेतलं. पुरण आणि पनवेल या दोन्ही कॉलेजेसमध्ये बऱ्याच वेळेला आणि त्यामुळे हा गोंधळ झाला. तर सर पनवेलच्या महात्मा फुले आर्ट्स सायन्स आणि कॉमर्स कॉलेजमध्ये आहेत. सरांचं कॉलेज आणि त्याचा एरिया अतिशय सुंदर आहे. एकदा खास व्हिजिट देण्यासारखा आहे निश्चितपणे. उद्याचं आपलं सत्र 4 वाजता सुरू होणार आहे. 4 ते साधारणपणे 6 वाजेपर्यंत ते चालेल. उद्या सर्वांना पुन्हा मी आमंत्रण देतो. डॉक्टर सहस्त्रबुद्धे मॅडमना पण मी सांगेल की त्याही उपस्थित राहिल्या तर चर्चेच्या दृष्टीने अतिशय चांगलं होईल. डॉक्टर संजय वाघ यांचा हात वर केलेला दिसतोय. त्यांनी काय म्हणायचंय वाघ सर? काही बोलायचंय? माईक चालू करा. माईक वाघ तर माईक चालू करायचं. सरांनी माईक ओपन केला होता. पराग पाटील सरांनी पण छान आपला आभार प्रदर्शन आणि संपूर्ण व्याख्यानाचं सांगून चांगलं केलं त्यामुळे त्यांचे आपण आभार मानूया. खरं बस सर मॅडमच्या बाबतीत मी खरं म्हणजे खरोखर एक म्हणजे अगदी आजचा आनंद झालाय मला. एवढं सखोल आणि एकदम सर्वांनी बाजूनी खूप खूप छान व्याख्यान दिलं मॅडमनी. म्हणजे माझ्या मनात मला ज्या काही गोष्टी माहीत नव्हत्या त्या सुद्धा माहिती झाल्या मॅडमच्या व्याख्यानामुळे. सो व्हेरी व्हेरी थँकफुल मॅडम. ओके आणि उद्या सर्वजण पुन्हा भेटूया. ओके थँक्यू. सर आणखी काय सूचना? नाही उद्या 4 वाजता सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि असंच सहभागी व्हावं. सर्वांचे धन्यवाद. उद्याची लिंक वेगळी असेल ना बुवा? हो उद्याची लिंक वेगळी आहे ती ग्रुपवरती मी टाकतो आणि ज्यांनी रजिस्ट्रेशन केलंय त्यांच्या ईमेलवर आजच्या सारखंच पाठवतो. ओके व्हेरी गुड. चला ओके बाय.